तिसरा आठवडा आहे आजचा षडदर्शनातला। सांख्य दर्शन मागच्या आठवड्यात पाहिलं, त्याच्या अगोदरच्या आठवड्यात, मागच्या आठवड्यात योग दर्शन सुरू केलंय। आणि या योग दर्शनामधलं एक पार्ट जो मागच्या वेळेस आपण बघितला, योग चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्तींचा निरोध करणं म्हणजे योग आहे। आज आपल्याला त्याच्या पुढे जायचंय आणि अष्टांग योगाबद्दल आपल्याला बघायचंय। मी मागचं पुन्हा रिपीट करत नाही, तुम्हाला ते माहिती असेल जे पहिल्यांदा सत्संग ऐकतात त्यांनी। हा सत्संग संपल्याच्या नंतर सांख्य दर्शन आणि योग दर्शन याचा पहिले पार्ट तुम्ही नंतर निश्चित पहा। आता योग 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 म्हणजे काय, आपण पाहिलं होतं की नुसता व्यायाम करणं म्हणजे योग आहे का, किंवा आज जे योगाला केवळ रोगमुक्तीचा एक उपाय समजतायत म्हणजे तितकंच आहे का योग? नाही, केवळ शारीरिक स्वास्थ्य किंवा केवळ रोगमुक्ती हा योगाचा उद्देश नाही। मग योगाचा उद्देश काय आहे? योगाचा उद्देश आहे की चित्ताला शुद्ध करून तुम्ही तुमच्या मूळ स्वरूपाला अनुभवणं, जीवाचं शिवाशी मिलन होणं म्हणजे योग। कुणासाठी आवश्यकता योगाची? 3 वर्षाच्या लहान लेकरापासून तर 100 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत, व्यवसायाने अगदी इंजिनियर किंवा डॉक्टर असणाऱ्यापासून तर अगदी अशिक्षित व्यक्तीपर्यंत किंवा अगदी शेतकऱ्यापर्यंत, तरी अगदी दुकान चालवण्यापर्यंत, विद्यार्थ्यांपासून तर गृहिणींपर्यंत योगाची आवश्यकता आहे। कशासाठी? नुसतं शारीरिक व्याधी दूर करणं नाही, मग आनंदात राहायला पाहिजे, दिवसभर उत्साही राहायला पाहिजे। तुमची सुद्धा इच्छा आहे उत्साहात राहायची, आनंदात राहायची? संकट आलं, चिडचिड झाली, प्रॉब्लेम आले, तरी सुद्धा लगेच स्वतःला सावरून पुन्हा नवीन सुरुवात करायची। जसं आत्ता आपला लाईव्ह सत्संग मध्येच बंद पडला। आता जर मी हे ज्ञान मला नसलं असतं, बंद कावर पडला, सुरू झालेला होता, आता काय करायचं, आता लोक कशी येतील? योगाचं काय आहे माहितीये का? अगोदर तुम्ही स्वतःशी कनेक्ट राहो, अगोदर तुम्ही खुश राहा, तुम्ही आनंदी राहा। एकदा तुम्ही खुश राहिले आणि आनंदी राहिले ना, मग जगाची चिंता तुम्हाला करण्याची गरज पडत नाही। तुमच्या केवळ अस्तित्वाने, तुमच्या केवळ असण्याने, तुमच्या केवळ चेहऱ्यावरच्या स्मितहास्याने तुमच्या समोर येणाऱ्या हजारो लोकांना जीवन जगण्याचा मार्ग भेटतो। तुमच्याकडनं सकारात्मक कंपना त्यांच्याकडे जातात, तुमच्याकडनं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन गेले की आपोआप ते वातावरण बदलून जातं। मग योग कशासाठी आवश्यक आहे? जिथे जिथे तुम्ही जाताल एक पॉझिटिव्हिटी घेऊन जायची असेल तर योगाची गरज आहे। पण योग म्हणजे काय ते मी सांगणार आहे, ते अगोदर समजून घ्या। जिथे जिथे तुम्ही जाताल जर तुम्हाला सर्वांना प्रेरणा द्यायची असेल तर योगाची गरज आहे। आणि इतरांना प्रेरणा देण्याआधी जर तुमच्यापैकी प्रत्येकाला प्रत्येक क्षणात आनंदात, संकटात सुद्धा हिम्मत ठेवून त्या संकटाशी लढण्याची तयारी आणि अवघड अकस्मात कुठली तरी एखादी संकट किंवा प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमला सुद्धा हसत खेळत सामोरं जाऊन त्याला फेस करण्याची तयारी, हे सगळं पाहिजे तुम्हाला सुद्धा। ही हिम्मत, हा आत्मविश्वास, हे आरोग्य, हा उत्साह, त्या परमेश्वराशी एकरूपता, एन्जॉय, जीवन एन्जॉय करणं, कारणाशिवाय आनंदी राहणं, मग हे सगळं जर हवं असेल तर आजचा अष्टांग योग हे अतिशय महत्वाचं आहे। लिहित राहा, ज्यांना शक्य असेल त्यांनी याच्या नोट्स काढा, ज्यांना शक्य नाही त्यांनी टाईप करून मला रिस्पॉन्स द्या। आणि हे इतरांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी हा सत्संग तुम्ही ऐकणारे सगळेच्या सगळे मंडळी लगेचच खाली कोपऱ्यात शेअरचं बटन आहे ते शेअर करा। का बरं? ऐका, शेअर करून घ्या। का बरं सांगतो मी, योग खूप प्राचीन आहे। हजारो वर्षापासून भारतीय ऋषीमुनी लोकांनी योग हे ज्ञान योगाचं वेगवेगळ्या पद्धतीने दिलेलं लोकांना। हा पतंजली ऋषी ज्याला आपण योगाचे जनक म्हणतो, त्यांनी काय केलं? योग होताच त्याला सुसूत्र पद्धतीने बांधलं पतंजलीने।
आणि मी जे तुम्हाला वारंवार सांगतो की इतर मित्रांना सांगा फोन करून लाईव्ह सत्संगात यायला, इतर मित्रांना हा शेअर करा, सगळ्या ग्रुपवरती शेअर करा, तुम्ही स्वतः योग जागा, तुम्ही स्वतः आज हे पूर्ण 1.5 तास जेवढं चालेल तेवढं ऐका, कारण आज आपण या सत्संगात काय करणार, प्रत्येक गोष्टीचं प्रॅक्टिकल सुद्धा अनुभव घेणार, ध्यानाचाही अनुभव घ्यायचा आहे, प्राणायामाचाही अनुभव घ्यायचा आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टींचा योगाचाही अनुभव घ्यायचा आहे, अनुभव घेत घेत आपण पुढे जाणार आहोत, म्हणून मला 2 तास माऊलीजींचं बोलणं 100% ऐकायचंय ही मानसिकता ठेवा. कशासाठी? हे सर्वांपर्यंत पोहोचवा. कशासाठी? तर आज जवळपास 180 ते 185 देशांमध्ये योगाला 185 देशांमध्ये मान्यता मिळालेली आहे, वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या संस्थांमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योग आता कंपल्सरी झालेला आहे. सुरुवातीला जे लोक नावं ठेवायचे तेच आज योग महत्वाचं आहे असं म्हणू लागलेले आहेत. ऐका, आपली ऋषीमुनी लोक, आपली संस्कृती, आपली भारतीय संस्कृती किती महान होती बघा, की हजारो वर्षापूर्वीचं ज्ञान ज्याला लोक अंधश्रद्धा म्हणायचे, ज्याला लोक नावं ठेवायचे, आज विज्ञानाने सुद्धा मान्य केलेलं आहे. आज वेगवेगळे मोठे मोठे यंत्र लावून शरीरात काय घडतंय, आतमध्ये काय घडतंय, आणि योग जर अनुभवत असेल, ध्यान केलं, प्राणायाम केलं, समाधी अवस्थेला गेला, तर मेंदूमध्ये काय काय सकारात्मक बदल होतात हे सुद्धा यंत्राद्वारे आता बघू शकतो. म्हणजे हे सगळ्यांनी मान्यता दिलेली, त्याच्यामुळे ज्यांना नावच ठेवायचे असतील योग दर्शन, काय होणार योग दर्शनाने, काय होणार याने, त्यांना ठेवू दे नावं, कारण हा नावं ठेवणारा सुद्धा कधीतरी ज्यावेळेस ज्या क्षणाला त्याला परमात्मा सद्बुद्धी देईल आणि तो योगाला अनुभवेल, तो नाव ठेवू शकत नाही, तो त्याचं नाव विसरून जाईल, तो नावाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या आतमध्ये असलेला तो ऊर्जेचा सागर ज्यावेळेला अनुभवणार आहे त्यावेळेला आपोआप तो सुद्धा योगमय होऊन जाणार. चला आपण लगेच सुरुवात करूयात अष्टांग योगाला. सोबत आहात माझे सगळे? आता अष्टांग योग कशासाठी ऐका. डोकं, आपण मराठीत नेहमी म्हणतो बघा, अष्टांग योग कशासाठी ऐका, आपण मराठीत एक शब्द नेहमी वापरतो, डोकं ठिकाणावर ठेवून वाघ, डोकं जरा नीट ठेव, डोकं ठिकाणावर ठेव म्हणतात ना, मग डोकं ठिकाणावर ठेवून याचा अर्थ काय आहे? खूप इंटरेस्टिंग आहे मनापासून ऐका. आपला मेंदू जो आहे ना, आपला मेंदू 24 तास जागी असतो. नीट ऐका बरं, शरीर जरी झोपलेलं असेल रात्री तरी सुद्धा मेंदू जागरूक असतो, त्यालाच आपण शब्द काय दिलेले, त्याला आपण काय म्हणतो, मन. आणि मन म्हणजे काय, आपण आपण बघितलं होतं मन, त्याच्यानंतर बुद्धी आणि त्याच्यानंतर अहंकार, आणि मन बुद्धी अहंकार मिळून आपण चित्त होतो, आणि त्या मनामध्येच हे जे वेगवेगळे सायकॅट्रिस्ट आहेत किंवा आज वेगवेगळे जे विज्ञानाचा अभ्यास करणारे लोक आहेत त्यांनीच काय सांगितलं की सगळं मनावर अवलंबून आहे. आणि त्यांनी काय केलं, मनाचे 2 भाग केले, एक कॉन्शियस मन, एक सबकॉन्शियस मन. हे विद्यार्थ्यांना सुद्धा खूप महत्वाचं आहे बरं का, आयुष्यात जर काही ध्येय प्राप्त करायचं असेल तर हे अत्यंत महत्वाचं आहे. कॉन्शियस मन आणि सबकॉन्शियस मन, अंतर्मन बाह्य मन, सुप्त मन, हे जे मनाचे तुम्ही भाग केले तर जे कॉन्शियस मन आहे ते आपल्याला दिसतं, पण तुमचं जे वागणं आहे, तुमचं जे बोलणं आहे, तुमची जी प्रतिक्रिया देणं आहे, ती प्रतिक्रिया देणं हे सबकॉन्शियस मनाशी रिलेटेड आहे. कसं? ऐका, आपलं चित्त, आपलं जे चित्त आहे, हे चित्त शरीर जरी झोपलेलं असेल तरी सुद्धा कसं असतं, जागी असतं. या चित्ताचं काम काय, हे चित्त काय करतं, तुम्ही जिथे जिथे जाताल 24 तासात, उदाहरणार्थ तुमच्या डोळ्यांनी तुम्ही एखादी वस्तू बघितली आणि तुम्हाला वाटलं तुम्ही विसरून गेले, नीट ऐका, तुम्हाला वाटलं तुम्ही विसरून गेले, पण चित्ताने जसं दगडावर कोरतो ना आपण,
दगडावर कोरलेलं लवकर जात नाही. चित्त काय करतं, ती प्रत्येक गोष्ट कोरत राहतं. कशावरती? तुमच्या आतमध्ये, तुमच्या मनावर कोरत राहत. नीट आहे का? चित्त इंद्रियांमधून मिळणारी प्रत्येक इन्फॉर्मेशन घेत आणि कोरत, दगडाने लिहून ठेवतं, दगडाने कोरल्यासारखं लिहून ठेवतं. तुम्हाला कळत नाही, तुम्हाला वाटतं मी विसरलो, पण तुम्ही ते विसरलेले नसतात. का बरं? समजा तुम्ही रस्त्याने जाताय, एखादी पाटी वाचली, तुम्ही पुढे गेले, तुम्ही विसरून गेले. तुम्हाला वाटलं की डोळ्यांनी पाटी पाहिलं, समजा तिथे लिहिलेले ज्ञान योग ध्यान शिबिर, तुम्ही पुढे गेले, पुढे दुसरी पाटी वाचली, तुम्ही पहिल्या पाटीला विसरून गेले असं तुम्हाला वाटलं. नाही विसरले. का बरं? चित्ताने त्याचा फोटो काढला, मध्ये ठेवला. पुढे दुसरा काहीतरी एक ऍक्सिडेंट बघितला, तुम्हाला वाटलं विसरून गेले, पण तुम्ही विसरले नाही. का बरं? तुमचं चित्त 24 तास त्याचा कॅमेरा ऑन असतो. चित्त सीसीटीव्ही आहे. हे सीसीटीव्ही 24 तास चालू असतो तुमच्या नकळतपणे. ऍक्सिडेंट बघितला, चित्ताने कोरलं, लिहून टाकलं, काढला त्याचा फोटो. जे बघितलं, चांगलं बघा वाईट बघा, चित्त काय करतं, फोटो काढतं. नंतर चित्त काय करतं, तुम्ही तर विसरून गेले, पण हे चित्त काय करतं, जेव्हा तुम्ही रिकामे असताल ना, तेव्हा मी काय काय फोटो काढले दिवसभर ते चेक करत राहत. गंमत बघा बरं का, फार मजेशीर आहे. ते चित्त काय करतं रिकाम्या वेळेला, मी काय काय केलं दिवसभर ते बघत असतं. मग ते बघता 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 लक्षपूर्वक ऐका, त्या चित्ताला त्याच्यातलं जे आवडलं, नीट ऐका, त्या चित्ताला त्याच्यातलं जे आवडलं ते चित्त तस बनत. नीट ऐका, मी काय सांगितलं ऐका, पुन्हा एकदा सांगतो. चित्त 24 तास जागरूक, इंद्रिय झोपतात, इंद्रिय पाहतात. इंद्रियाने एखादी गोष्ट पाहिली, नंतर झोपला 7 तास. इंद्रियाला माहिती नाही चित्ताने कोरलं. जेव्हा इंद्रिय झोपतील, नीट आहे का, जेव्हा इंद्रिय झोपतील तेव्हा चित्त जागी राहील. आणि त्याला काय वाटतं, आता इंद्रिय झोपले ना, आता दिवसभरात काय काय केलं, चित्त बघत राहत. आणि त्या चित्ताला जे आवडलं, चित्त त्याचं रूप धारण करतं. चित्त मायावी आहे. मग लक्षपूर्वक आहे का, जे चित्त इंद्रियाधीन आहे, इंद्रियाला अधीन आहे, ज्या चित्तावर इंद्रिय राज्य करतं, त्याचा परिणाम जीवनावर वेगळा होतो. आणि ज्या चित्ताने इंद्रियावर विजय मिळवलेला आहे, त्याचा परिणाम वेगळा होतो. उदाहरणार्थ ऐका, उदाहरणार्थ चित्त त्याचं रूप धारण करतं. कशाचं? जे त्याला आवडलं त्याचं. म्हणून सगळ्या आयुष्यातले प्रॉब्लेम आहे. उदाहरणार्थ गंमत बघा बरं का, बसल्या बसल्या, आता तुम्ही माझं बोलणं ऐकता ऐकता, माझं बोलणं ऐकता ऐकता तुम्ही डोळ्यासमोर आणा, मनात आणा तुमच्या शत्रूचा चेहरा, ज्याला तुम्ही दुश्मन मानता त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा, ज्यांनी तुमचा अपमान केला त्याचा चेहरा डोळ्यासमोर आणा, ज्याच्या मनात, ज्याच्याविषयी तुमच्या मनामध्ये राग आहे ना, त्याचा चेहरा तुम्ही डोळ्यासमोर आणा, आणा डोळ्यासमोर. आता गंमत बघा, तुम्ही बसला तिथे, असं होतं की नाही होत मला सांगत राहा बरं का, टाईप करून सांगत राहा. तुम्ही बसलात इथे, पण नुसतं तुमचं शरीर शांत आहे बरं का, पण शरीर जरी शांत राहिलं तरी सुद्धा मनामध्ये जर असे निगेटिव्ह विचार आले, असा रागाचा दुश्मनाचा विचार आला, आपोआप शरीर तर शांत आहे, आतमध्ये राग यायला लागला की नाही, मनस्थिती बिघडायला लागली की नाही. तुमचं शरीर शांत आहे हे बाहेरून स्थिर आहे, लोकांना दाखवत नाही, आतून याचा बीपी वाढला. का बरं? त्याचं दुश्मन आठवलं, याचा अपमान आठवला. आणि हे आठवणं, हे पाहायला लावणं, हे कोण करतं? ते चित्त. कळतंय का? मग हे चित्त जर अहंकारात बुडालेलं असेल, अहंकाराधीन असेल, हे चित्त जर इंद्रियाधीन असेल, तर काय करतं? निगेटिव्हच गोष्टी घेत. इंद्रियावरती विजय जर मिळवलेला असेल, ते कधी होईल? चित्तवृत्ती निरोधा म्हणजे योग. म्हणजे काय? आता तुमचं बीपी वाढलेलं आहे, कमी करू का लगेचच? ऐका, आता काय करायचं? बसल्या बसल्या, तुम्ही मला बघता बघता, बसल्या बसल्या, आता ते सोडून द्या ते दुश्मनाला. आता बसल्या बसल्या तुमच्या आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आला. बघा ना, कॉलेजमधली पोरं बघा ना, तिचा चेहरा आठवला की कसं गालातल्या गालात हसायला लागतं. बघा ना, आवडत्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आला. तुमचा कोणीतरी सत्कार केला होता, तुम्हाला छान वाटलं होतं ते डोळ्यासमोर आणा,
तुम्ही मित्रांसोबत छान पार्टी केली होती, कुठेतरी छान सगळी डबा पार्टी केली होती विथ फॅमिली, सगळे कुठेतरी निसर्ग सान्निध्यात गेले होते. पार्टी म्हणजे तशीच पार्टी नसते प्रत्येक वेळेला, ते डोक्यात ठेवा. आता हे चांगले चांगले क्षण आठवा डोळ्यासमोर तुमच्या, आणा आणा डोळ्यासमोर बघा. जसं तुम्ही आवडते व्यक्तीचं चेहरा डोळ्यासमोर आणला, जसं तुम्ही आनंदाचे क्षण डोळ्यासमोर आणले, आपोआप गालातल्या गालात गोड हसायला लागले की नाही बघा, बघा कसे हसतायत बघा. बाहेर त्याला कळत नाही, बाहेरचं तुमच्याकडे बघतंय त्याला कळत नाही गालातल्या गालात का हसतंय. त्याला कळत नाही गालातल्या गालात हसतंय कारण त्याने आतमध्ये तिला पाहिलं ना. आणि ती याच्या चेहऱ्यावरती हसू आणते का बरं, कारण तिची आठवण सुखद आठवण आहे. समजतंय? आनंदाचे झरे कसे व्हायला लागतात बघा ना, आपोआप आनंदाची झरे व्हायला लागतात. आता पटकन मला सांगा, टाईप करा, उत्तर द्या. अगोदर राग आठवला, अगोदर चिडचिड आठवली, अगोदर दुश्मन आठवला, शरीर असं बीपी वाढल्यासारखं झालं होतं की नाही? सेकंड टाइम आत्ता आवडते व्यक्तीचा चेहरा, आवडते प्रसंग, चांगले चांगले क्षण आठवले, पटापट उत्तर द्या, आनंदाची झरे सुरू झाले की नाही? झाले झाले राईट. बाहेरून बघणाऱ्याला काहीच कळणार नाही याचं बीपी का वाढलं ते कळणार नाही, हे गोड का गालातल्या गालात हसतंय. आता सोडा तिची आठवण, आता इथं या मनाने चालू या अजून तिच्या सोबतच. एखादं कॉलेजमधलं पोरग मेसेज करते टाईप, बापाला कळत नाही आईला कळत नाही ते गोड हसतंय का वर, कशामुळे हसतंय, त्याचं आपलं सुरू आहे, त्याचं आपलं काहीतरी सुरू आहे. ते म्हणजे काय झालं काय झालं, नाही नाही अभ्यासाबद्दल बोलतोय, बाप विचार करतोय अभ्यासाबद्दल एवढं गोड कसलं हसतंय हे. आता त्याचा काय माहिती, त्याचा प्रेमाचा अभ्यास सुरू आहे. बाहेरच्यांना कळत नाही पण एकदा बीपी वाढतं, एकदा गोड हसतं, एकदा आनंद होतो, एकदा दुःख होतं, कशामुळे? आतमध्ये चित्तानी काय घेतलं, चित्तानी कशाचं रूप धारण केलं. तुम्हाला राग का बरं आला? कारण दुश्मनाचा चेहरा डोळ्यासमोर आला की चित्ताने दुश्मनाचं रूप धारण केलं. कळतंय? हॅलो. आनंद का बरं वाटला? प्रेमळ व्यक्तीचा, प्रेम करणाऱ्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणला इंद्रियांनी की काय होतं, चित्त त्या प्रेमाचं रूप धारण करत. कळलं? मग योग पतंजली ऋषींनी काय सांगितलं? पतंजली ऋषींनी हे सांगितलं, योग म्हणजे काय? चित्तवृत्ती निरोध. चित्तवृत्तीचा, चित्त वृत्ती म्हणजे काय? रूप धारण करणं. चित्ताला शुद्धच ठेवा, चित्ताला रूप धारण करू देऊ नका. आणि एकदा मला सांगा, तुम्ही डोळ्यासमोर दुश्मनाचा चेहरा आणला तर राग आला, बीपी वाढलं पटापट. आता हे खूप महत्वाचं आहे बरं का. आणि एरवी तुम्ही प्रेमाचा चेहरा ठेवला तर गोड हसले. आता मला सांगा, जर तुमचं चित्त कचऱ्याने सगळं भरलेलं असेल तर, जर तुमचं चित्त द्वेषाने भरलं तर, जर तुमचं चित्त रागाने भरलं तर, जर तुमचं चित्त संशयाने भरलं तर, जर तुमचं चित्त नकारात्मक शब्दांनी भरलं तर कसा असेल विचार करा. एक क्षण दुश्मनाचा चेहरा आठवला तर बीपी वाढलं, दुसरा क्षण प्रेमाचा चेहरा आठवला तर गोड हसले. विचार करा, दिवसभर जे जे लोक चित्तामध्ये घाण साठवून बसलेले सगळे, बाहेरून तर हे दिसायला शांत दिसतं, शरीर एका ठिकाणी बसतं, लोकांना वाटतं काही नाही उपद्रवी, पण ज्या वेळेला हे चित्त रूप धारण करेल आणि या चित्ताला संधी मिळाली, निगेटिव्ह विचार केले आत्महत्या, चित्त फक्त संधीची वाट बघत असत. राग राग चिडचिड दुश्मन, चित्ताने त्याचं रूप धारण केलं, सशी संधी मिळाली, केला खून. चित्ताला जशी संधी मिळाली घेतलं टेन्शन, चित्ताला जशी संधी मिळाली केली हानमारी. कळतंय तुम्हाला? तुम्ही काय काय चित्तात टाकलेले हो तुमच्या. मला रोग आहे, तुम्ही चित्तात टाकलं. मला बीपी आहे, लोकांनी चित्तात टाकलं. कोरोना लोक जे मरतायत, निश्चित कोरोना भयानक आहे, पण कोरोनाचे 80% लोक जे आहेत ना, हे घाबरून जास्त मरत आहेत, घाबरल्यामुळे मरत आहेत. का बरं, 24 तास जे टीव्हीत तुमच्या चित्तात टाकतायत ना तुम्ही, कोरोना याला झाला, त्याला झाला, त्याला झाला, त्याला झाला, गॅरंटी आहे, लिहून ठेवावं हे सत्य आहे. जर या न्यूज चॅनलवाल्यांनी सर्दी किती लोकांना झाली आणि किती लोक मेले सर्दीने, आज ताप किती लोकांना आला आणि किती लोक तापाने मेले, आज आत्महत्या किती लोकांनी केली, याचे जर रोज रिपोर्ट द्यायला लागले ना, लोक जीवन जगायलाच घाबरतील.
मी तर नेहमी सांगतोय कोरोनाची भीती घालवायची आहे ना, अगोदर ते न्यूज चॅनल बघणं सोडा, चला निसर्गात जा। काय टाकता तो तुम्ही घाण चित्तामध्ये? लक्षात घ्या, या चित्ताची शुद्धी करण्यासाठी अष्टांग योग। चित्तवृत्तीचा निरोध झाला तरच तुम्ही स्थिर राहू शकता। मी जे सांगतोय ते सोबत आहेत तुम्ही माझ्या, कळते? काय काय घाण टाकलेली बघा तुम्ही, काय काय कचरा टाकतायत। अरे साधं एक व्यक्ती दुसऱ्याबद्दल तुमच्या तुमच्याशी बोलतोय आणि तुम्ही जी इंटरेस्ट घेऊन त्याच्या पाठीमागे ऐकतायत ना, तो असा असा आहे, तुम्ही तसे बनतात का बरं? चित्ताचं कामच काय आहे? रूप धारण करणं, चित्त मायावी आहे। सत्संग ऐकताना सुद्धा नीट ऐका, हा माझा सत्संग ऐकता सुद्धा ज्याच्या मनात शंका आहे, प्रश्न आहे, असं कधी असतं का जे निगेटिव्ह चित्ताने इथं बसलेले, ते माझ्या बोलण्यामध्ये सुद्धा घाणच कळेल, त्याला फायदा तर होणार नाही, ते नावं ठेवेल याला। आणि ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे, ज्याच्या मनामध्ये जी सत्संगाशी जोडलेले आहे, ज्याच्या मनामध्ये आनंद आहे, त्याने आनंदाचं रूप ते चित्त धारण करेल आणि त्याला सत्संगात इंटरेस्ट येईल। तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तेच अनुभव येतात जसं चित्त धारण करतं रूप, आणि चित्त तेच रूप धारण करतं जे तुम्ही चित्तात टाकता। मग चित्तात टाका ना सात्विकता, चित्तात टाका ना आनंद, चित्तात टाका ना उत्साह, चित्तात टाका ना परमेश्वराबद्दलची श्रद्धा, चित्तात टाका ना आत्मविश्वास। नकारात्मक बोलणारे लोक, व्यसन करणारे लोक, दुसऱ्याविषयी वाईट बोलणारे लोक आणि दुसऱ्यांना नावं ठेवणारे लोक, या चार लोकांच्या सोबत जे जे लोक राहतात ना, तुमच्या नकळतपणे ते तुमच्या डोक्यात घाण टाकत राहतात, चित्त त्याचं रूप धारण करतं, शरीराला येतात रोग आणि पुन्हा बोंबलायचं, मला रोग का बरा आले, मरेपर्यंत पागलसारखे दवाखान्यात खर्च करायचे पैसे, तिथं गोळ्या घेत बसायचं, पण 2 तास चल बैस सत्संग म्हटलं ना याला रोग येतो। आणि हेच पतंजली ऋषींनी सांगितलं, हेच अष्टांग योगात सांगितलं की चित्तवृत्तीचा निरोध करणं का गरजेचं कळालं तुम्हाला? चित्ताची शुद्धी करणं का गरजेचं कळालं तुम्हाला? कारण चित्ताची शुद्धी जर झाली तरच मन शांत राहील, तरच रोग दूर होतील। मग आता याच्यासाठी त्यांनी दिले अष्टांग योग, म्हणजे चित्तशुद्धीच्या 8 पायऱ्या त्यांनी दिल्या। कुठल्या कुठल्या 8 पायऱ्या लिहा? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी, या चित्ताच्या 8 पायऱ्या। पुन्हा सांगतो, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, या 8 पायऱ्या आहेत कशाच्या? चित्तशुद्धीच्या, चित्तवृत्तीचा निरोध करण्याचा हा मार्ग आहे अष्टांग योग। का करायचं? मी अगोदर सांगितलं, आयुष्यातलं ध्येय गाठण्यासाठी, संकटात आनंदात, संकटात हिमतीला सामोरं जाण्यासाठी, अस्थिर परिस्थितीत स्थिर राहण्यासाठी या 8 पायऱ्या चढून जाणं गरजेचं। आणि म्हणून पतंजली ऋषींनी अगोदर सांगितलं, योग हा एक प्रयत्न आहे, योग हा एक मार्ग आहे, प्रयत्नपूर्वक अभ्यास करत जो चालत राहतो तोच शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचतो। आता यातले जे पहिले 5 आहेत काय काय? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, हे बाह्य अंग आहेत, हे बाह्य अंग आहेत, आणि धारणा, ध्यान आणि समाधी हे अंतरंग आहेत। कळतंय? 5 बाह्य रंग तुम्ही लिहित राहा, टाईप करत राहा, म्हणजे मला कळतं की तुम्ही सोबत आहात। आणि 3 धारणा, ध्यान, समाधी हे काय आहेत? हे बाह्य रंग आहेत। आता याच्यासाठी अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टी आवश्यक आहेत, त्याच्याशिवाय योग घडत नाही। योगातलं सध्याला आपल्याला काय माहिती आहे? फक्त टीव्हीत बघून आसन आणि प्राणायाम। पण त्या सगळ्या 8 पायऱ्या अनुभवणं खूप आवश्यक आहे। त्याच्यापूर्वी आता या अष्टांग योग अनुभवणं का गरजेचं आहे बघूया। पटापट मला उत्तर द्या, तुमच्या घरामध्ये जी कार आहे त्या कारचा सगळ्यात महत्वाचा पार्ट कोणता आहे? चला लिहून सांगा मला, दाखवा मला, मी चेक करतो।
कारचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कुठला आहे की ज्याच्यामुळे कार चालते? सगळ्यात महत्त्वाचा पार्ट इंजिन. अजून अजून काय महत्त्वाचं आहे? ओके, पेट्रोल पाहिजे. अजून हां, स्टेअरिंग. स्टेअरिंग असल्याशिवाय तर ते होणारच नाही. अजून नाही, सगळ्यात महत्त्वाचं कारचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट कुठला आहे की ज्याच्याशिवाय कार चालणार नाही? सगळ्यात महत्त्वाचा काय पार्ट, कुठला पार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा? हां बस, खूप खूप उत्तर दिले. आता ऐका, माझा ऐका, आता 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 टाईप करणं थांबवा, ऐका. कारचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय कुठला आहे नीट ऐका. छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा सर्व पार्ट सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. कारचा प्रत्येक पार्ट महत्त्वाचा आहे. छोट्यातला छोटा स्क्रू सुद्धा कारचा महत्त्वाचा आहे. तुम्ही काय म्हणता? इंजिन महत्त्वाचं आहे. ओके, नुसतं इंजिन घे आणि बैस इंजिनवर, चालेल? नाही मोल, स्टेअरिंग पाहिजे. ओके, सीट दिलं, स्टेअरिंग दिलं, इंजिन दिलं, चालेल? ठीक आहे, चार चाकांपैकी एक चाकच नाही गाडी चालेल. ओके, चाक पण लावले पण चाकाला ज्या स्क्रूने फिट केलेले तो स्क्रू ढिला आहे, गाडी चालेल? नाही चालणार. अरे सोडाव, तुम्ही जे ऍक्सिलेटर दाबता ना त्या ऍक्सिलेटरची वायर काढून घेतली, गाडी चालेल? अरे साधा गाडीचा एखादा नट पडलेला असेल तरी गाडी चालेल नीट व्यवस्थित? नाही. इंजिन ऑइल गळतंय, गाडी चालेल? याचा अर्थ काय? गाडी जर नीट राहावी अशी वाटत असेल तर गाडीचा प्रत्येक पार्ट महत्वाचा आहे. हे मी कशासाठी सांगतोय? आपण चांद्रयान बघा, चंद्रावरती यान पाठवलं होतं, आठवतं? आता चंद्रावरती यान पाठवल्याच्यानंतर ते चंद्राच्या कक्षेत आलं, सगळं नीट व्यवस्थित सुरू होतं. एक छोटीशी अगदी निग्लिजिबल, आपल्याला कळणार नाही अशी कुठली ती एक छोटी चूक झाली आणि ते चंद्रयान ते ज्या वेळेला लँड करणार होतं अगदी काही क्षण अगोदर ते कोसळलं आणि ते चंद्रयान मोहीम फेल झाली. मी इथं आपण म्हणू शकतो का सगळं तर बरोबर केलं होतं, इतकूस राहिलं होतं? मी काय सांगतोय, हा जो छोट्यातला छोट्या पार्ट आहे ना हा सुद्धा महत्वाचा आहे. ती गाडी म्हणजे तुमचं शरीर, ती गाडी म्हणजे तुमचं मन, ती गाडी म्हणजे तुमचं चित्त, ती गाडी म्हणजे तुमचं जीवन. आणि जीवन जर आनंदात जगायचं असेल तर छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. नुसतं आसन प्राणायाम केलं झालं असं नाहीये. या आसन प्राणायामासोबत आज जे आपण अष्टांग योग शिकतोय, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही समजून घेताल, त्या आचरणात आणताल, त्यावेळेला त्याच जीवनात जिथे तुम्हाला त्रास होतोय, त्याच लोकांसोबत जिथे तुम्हाला राग येतोय, त्याच घटनेमध्ये जिथे तुम्ही नाराज राहता, त्याच परिस्थितीमध्ये जिथे तुम्हाला भीती वाटते, तुम्ही आनंदात राहणार, हिमतीने राहणार, उत्साही राहणार. का बरं? प्रत्येक पार्ट हे अष्टांगयोग म्हणजे काय आहे? प्रत्येक स्क्रू टाईट करा, प्रत्येक स्क्रू नीट व्यवस्थित बघा, समजतंय का? प्रत्येक गोष्ट नीट व्यवस्थित चेक करा आणि मग तुमची गाडी काढा. एखादा अंतराळात पाठवायचा असेल एखादं यान, ते सुरुवातीला मोजत नाही का? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, झूम. उलटी गिनती का बरं करतात? ते चेक करत असतात. हे ठीक आहे, ते ठीक आहे, ते ठीक आहे, ते ठीक आहे, ते ठीक आहे, ओके, उडा. मग तुमच्या जीवनाचं यान यशाकडे, आनंदाकडे, उत्साहाकडे, परमात्म्याकडे जर उडवायचं असेल, आठ पायऱ्या चेक करा. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. तोडने के लिए तयार सब लोक? यस, रेडी? आणि काय सांगितलं मी तुम्हाला, हे कशामुळे करायचं? चित्ताची शुद्धी झाली पाहिजे. पण हे कधी आता? आणि हेच लक्षात घ्या, हे सगळ्या धर्मासाठी काय, सगळ्यांनी हेच सांगितलेले, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या शब्दांमध्ये प्रत्येक धर्मात हेच सांगितलेलं आहे. जसं आपण अष्टांग योग म्हणतो, पतंजली ऋषींनी अष्टांग योग सांगितलं, गौतम बुद्धांनी सुद्धा हेच सांगितलेलं. मी सांगितलं पाच बाह्यरंग आहेत, तर गौतम बुद्धांनी सुद्धा पंचशील सांगितले ना, की हिंसा करायची नाही, त्याच्यानंतर चोरी करायची नाही, त्याच्यानंतर खोटं बोलायचं नाही, व्याभिचार करायचा नाही आणि मद्य किंवा मादक पदार्थ प्राशन करायचे नाही. हे गौतम बुद्धांनी सांगितलेले पंचशील आहेत आणि तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या, प्रज्ञाशील आणि समाधी, हे त्यांनी सांगितलं. हेच वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं.
त्याच्यामुळे प्रत्येक धर्मात प्रत्येक महाराजांनी प्रत्येक महापुरुषांनी हेच वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले. त्याच्यामुळे हे आम्ही या धर्माचे आहेत, आम्ही त्या धर्माचे आहेत, आम्ही हे करायचं का, आम्ही ते पालन करायचं का, हे डोक्यात आणायची गरज नाही. हे कुठल्या धर्माचं नाही आहे, हे कुठल्या पंथाचं नाही आहे, हे कुठल्या बाबा किंवा महाराजाचं किंवा माऊलीजींचं नाही आहे. हे माणसासाठी आहे, माणसाने माणुसकीने राहण्यासाठी, समजतं? हे जीवन सहज होण्यासाठीचे 8 पायऱ्या. एक 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 सुरुवात करूयात. पहिला आहे यम. आता यम कोण आहे? तो घ्यायला येतो तो यम आहे का? चले बाबा तुझी वेळ संपलेली आहे. नाही. तो यम वेगळा. यम जे आहेत, यम कशासाठी आहे? तर यम काय आहे? पतंजली ऋषींनी योगाचा पहिलंच काय सांगितलं, पहिलं सूत्र सांगितलं, अथ योगानुशासनम. योग हे अनुशासन आहे. मग यम जे आहे, यम हे मनाचं अनुशासन आहे. मनाचं अनुशासन म्हणजे मनाला शिस्त लागणं म्हणजे काय आहे? यम. नैतिकता जी आहे ती नैतिकता मनात रुजवणं याचं काम कोण करतं? कोण करतं? यम. जे लोक नुसतंच आसन प्राणायाम करतायत, ऐका, मी प्राणायामात परफेक्ट आहे, माझं शरीर वागतंय, मी माझं शरीर खूप चांगलं वागतंय, मी आसनात परफेक्ट आहे, पण मी नेहमी नाराज राहतो, मग ते आसन काय कामाचं? मी योगासनामध्ये एकदम परफेक्ट आहे, माझं शरीर खूप चांगलं वागतं, पण माझं शरीर, माझं जे मन आहे ते अहंकाराने भरलेले आहे, माझं जे मन आहे त्या जे शरीर वागतंय ना त्याचा उपयोग मी बिल्डिंग चढण्यासाठी करतोय, चोरी करण्यासाठी करतोय, मग काय उपयोग आहे? माझं मन व्याविचाराने भरलेले, मग काय उपयोग आहे? कळतंय का हे यम का गरजेचं आहे? यम काय आहे? मनाला नैतिकतेकडे नेण्याचा मार्ग, मनाला शुद्ध करण्याचा मार्ग. यम काय आहे? व्यक्ती आणि समाज सुसंस्कृत, व्यक्ती आणि समाज संतुलित, व्यक्ती आणि समाज प्रेमाने राहण्यासाठीचा मार्ग म्हणजे काय आहे? यम. मनाला शिस्त लावणं कोण करतं? यम. म्हणजे काय? रोखणं. यम काय करतो? तो यम काय करतो जो रेड्यावरती बसून घेतो? जीवनाला रोखतो. बरोबर. चल तुझी वेळ संपली, चल. हा यम काय करतो? हा यम मनाला रोखतो. कशापासून रोखतो? वाईट मार्गाला जाण्यापासून रोखतो. म्हणून आसन प्राणायामाच्या अगोदर यम करणं, यम फॉलो करणं गरजेचं आहे. किती यम आहेत? 5 यम आहेत. कुठले कुठले? लिहा. 5 यम आहेत. सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. पुन्हा एकदा सांगतो काय काय. सत्य, अहिंसा, अस्तेय म्हणजे काय? मी सांगणार आहे, तुम्ही फक्त लिहा. अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हे काय आहे? यम. यम म्हणजे काय सांगितले मी? व्याख्या क्लिअर करा. यम म्हणजे काय सांगितले मी तुम्हाला? बोला. यम म्हणजे काय? मनाला नैतिकतेकडे नेण्याचा मार्ग. मग आता आपण एक एक बघूया. सत्य. सत्याचं पालन करणं, सत्य बोलणं, सत्याची बाजू घेणं, असत्याला सोडणं, हे जर सहज शक्य झालं तर आपलं जीवन हे वेगळंच असत. आपण आता नीट व्यवस्थित आहे का बरं? सत्य बोलायचं, सत्य बोलायचं, सत्य बोलायचं. या युगात, आत्ता अशा युगात माऊली जमानाच खोट्याचा आहे. तुम्हाला काय सांगू? हे खोट्या रडे लोक बघा केवढे मोठे बिल्डिंग बांधून, पण आम्ही सत्यवाले बघा कसे आहेत. अशा शंका सत्य बोलणाऱ्याच्या मनात येऊ शकतात. पण सत्याचा अर्थ काय समजून घ्या. सत्याचा अर्थ काय आहे? जे परम सत्य त्याची जाणीव असणं. म्हणजे घर, दार, गाडी, बंगला, पैसा, हे जे मी कमवतोय, जर मी याला सत्य मानलं तर काय होईल? माझ्यापेक्षा मोठं घर, माझ्यापेक्षा मोठी गाडी, माझ्यापेक्षा मोठा बंगला जर कुणी बांधला तर माझा अहंकार दुखवला जाईल, माझी स्पर्धा वाढेल आणि मी पुन्हा मला त्रास करून घेईल का बरं? आता मला त्याच्या पुढे जायचंय, आता मला त्याच्या पुढे जायचंय, आता मला त्याच्या पुढे जायचंय. आणि हा प्रवास, हा उंदीर मांजराचा खेळ
कधी संपणार नाही आणि आयुष्यभर तुम्ही काय करणार आहात, आयुष्यभर तुम्ही असमाधानी राहणार. मग हे सत्य दर्शन होण्यासाठी परम सत्याची जाणीव काय, की घर दार गाडी बंगला पैसा हे सगळं कमो पण याच्यात आनंद नाहीये, तुझं मूळ स्वरूप आनंदाचं आहे ते आनंदातून कर, हे सत्य. दुसरा काय करतो, तो चोरी करतोय का, त्यांनी काय केलं, त्याचं पोरग काय करतंय, त्याच्या बापानी काय केलं, त्यांनी कुठल्या मार्गाने पैसे कमवलं, हे तू बघू नको, तू तुझ्या मार्गावर बघ. तू इतरांना बदलू नको, तू तुला बदल. समजताय का? सत्य सत्य एकच आहे की तो जो आहे ना तो सुद्धा जाणार आहे आणि तू जो आहे ना तू सुद्धा जाणार आहे. पण जाणार तर सगळेच जण आहे, मरणार ते सगळेच जण आहे, पण ते जन्म आणि मृत्यू याच्यातलं जी जीवन आहे ना, चष्माच आपण असा घातलेला आहे की वस्तू असलं तर माणूस लय समाधानी. मोठ्या घरात राहणारे लोक जर खरंच समाधानी राहिले असले असते, खूप सारे पैसे ज्यांच्याकडे आहेत तेच जर समाधानी राहिले असते, तर आज हे लोक जेवढे ड्रग्ज घेणारे जे सगळे आहेत अनेक सेलिब्रिटी, यांना आनंदासाठी ड्रग्जची गरज पडायला पाहिजे होती का? एकदा विचार करा. जे ज्ञानयोगाशी जोडलेले त्यांना तर लगेच कळेल, अरे ज्ञानयोगाची नशाच अशी एक विनाकारण आनंदी राहतो आपण. गैरसमज करून घेऊ नका, याचा अर्थ मी पैसे कमवू नका, श्रीमंत बोलू नका असं सांगत नाही. मी असं बिलकुल म्हणत नाही की पैशाची गरज नाही. मी तर काय सांगतोय, अरे पैशाची तर गरज आहे, तुम्हाला घराच्या बाहेर पडायचं तर खिशात पैसे पाहिजे, पण ते पैसे योग्य मार्गाने सुद्धा कमवू शकता तुम्ही. भलेही चार पैसे कमी कमवताल, पण सत्याने जे पैसे कमवले त्यांनी जन्मन मृत्यूच्या मधलं जीवन हे समाधानी राहतं, तुमचे लेकरं चांगले राहतात, वेगळे संस्कार मुद्दाम करण्याची गरज पडत नाही, आणि वाईट मार्गाने चुकीच्या मार्गाने आणि असत्याच्या मार्गाने कमवलेला पैसा बिल्डिंग दिसेल पण आतून हा माणूस नेहमी उद्ध्वस्त असतो. तुम्हाला बाहेरून सगळे डोंगर साजरे दिसतात पण त्याच्या जवळ जा मग बघा. अरे कित्येक लोक मोठ्या मोठ्या बिल्डिंग मधले बघा तुम्ही, एकदा बघा तुम्ही, एकटे राहतात, कुणी बोलायला त्यांना नसतं. आजकाल हे निघालेले काय फोन नंबर, कोण कोण कोणाशी बोलतोय माहिती नाही, पण कॉलिंग ते कॉलिंग करायची त्यांना आणि ते तुमच्याशी बोलतील का? बर आईबाप कुठं, आईबाप एकटे पडलेले, पोरग कुठे गेला अमेरिकेला, गप्पा तले मारायला का भारताचे ते पण अमेरिकेला, आणि आईबाप आईबापाला बोलायला वेळ नाही त्याला. सत्य जे आहे ना, सत्याच्या मार्गाने कमवलेला पैसा जो आहे ना हे शरीर चांगलं ठेवतं, तुम्हाला पटो नाही तर न पटो हे सत्य. आणि दुसरी अजून एक गोष्ट, सत्य स्वतःसाठी पालन करा, समोरचा पालन करतो की नाही ते चेक करण्याची गरज नाही. आणि सत्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, तीन गोष्टी सत्यासाठी महत्वाच्या आहेत हे लक्षपूर्वक आहे का, नाही तर तुमच्या घरात भांडणं सुरू आहे, लोक तुमचे दुश्मन बनतील. सत्य बोलणं म्हणजे सत्याची बाजू जर घ्यायची असेल तर तीन गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. कुठल्या कुठल्या? एक संयम, एक सहनशक्ती, आणि सत्य केव्हा बोलायचं आणि कसं बोलायचं याची अक्कल. या तीन गोष्टी पाहिजे. काय काय पाहिजे सांगा, लिहा पटापट. संयम, सहनशक्ती, आणि सत्य केव्हा बोलायचं आणि कशा पद्धतीने बोलायचं याची अक्कल पाहिजे, नाही तर जीवन नरक बनेल, सगळे लोक भांडणं करतील तुमच्याशी. आपण लहानपणी ती गोष्ट ऐकली ना की केव्हा बोलायचं सत्य, कसं बोलायचं सत्य, आपण ऐकलेलं आहे. ते एका राजाला एक ज्योतिषी येतो आणि ज्योतिषी आल्याच्या नंतर राजा त्याला म्हणतो, चल तू जे काही सांगणार आहे ते सगळं मला माहिती आहे की तुला भविष्य कळतं, चल सांग बरं मला. आता तो ज्योतिषी त्याचं भविष्य बघतो आणि त्याला कळतं याच्या घरातले सगळे लोक मरणार याच्या अगोदरच, एकटेच राहणार आहे. पण ते ज्योतिषाला सत्य आणि त्याला ही अक्कल नव्हती की कसं बोलावं, ते फटकळ तोंडाचं. ते ज्योतिषने काय केलं, राजा तुझ्या घरातले सगळे लोक तुझ्या अगोदर मरणार आहेत. जसं हे सत्य राजाला सांगितलं, राजाचं डोकं फिरतं की माझ्या घरातल्या लोकांना माझ्या अगोदर मारतो, टाकायला जेलमध्ये. सत्य बोलून ते जेलमध्ये गेलं ना,
पण तोच आपला बाबू, तो पण ज्योतिषी होता वाटलं काय, बाबू ज्योतिषी पण आहे. आता या बाबूला पुन्हा बोलवलं राजाने, त्याच राजाने बरं का, बाबू चल तू माझं भविष्य सांग. बाबू बघत, त्याला कळतं याचे लोक सगळे अगोदर मरणार आहे, पण ते बाबू हुशार असते, त्याला अक्कल होती. तो महाराज तुमच्या एवढं भाग्यवान कुणी नाहीये. म्हणे कसं काय? म्हणे महाराज तुमचं भाग्य एवढं आहे की तुम्ही सगळ्यात जास्त जगणार आहात, तुमचं आयुष्य सगळ्यात जास्त आहे, तुम्ही दीर्घायुषी, तुम्ही सगळ्यांपेक्षा जास्त जगणार आहेत महाराज, तुम्ही केवढं भाग्यवान. राजा लगेच म्हणतो बाबू चल ये, हा माझा राज ज्योतिषी इथून पुढे हे मला बोलेल. बघा दोघांनी पण एकच सांगितलं की नाही, सांगा दोघांनी पण एकच सांगितलं की नाही. काय सांगितलं? की लोक अगोदर मरणार आहे. पण पहिल्याने काय सांगितलं? की फटकं तोंडाचं होतं. त्यांनी काय सांगितलं? सत्य सांगितलं. पण त्यांनी काय सांगितलं? तुझ्या अगोदर सगळे मरणार आहे. आणि बाबूंनी काय सांगितलं? तू सगळ्यात जास्त जगणार आहे. दोघांचा अर्थ एकच आहे की नाही? पण समोरच्याला कसं सांगतायत आणि कधी सांगतायत हे महत्वाचं आहे. वेळ सुद्धा खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या, वेळ पण खूप महत्वाची. एक जण मेलं, दुसरा पुण्याला आहे, तुम्ही लगेच सांगता का हो त्याला? ए तुझ्या घरचं एक जण मेलेला, आई मेला, बाप मेला, चल निघ, ते प्रवास तरी करू शकेल. तुम्ही काय सांगता? ते दवाखान्यात ॲडमिट आहे, त्यांची प्रकृती सिरियस आहे, तुम्ही लवकर या. त्यालाही ते माहिती असतं, अंदाज आलेला असतो की काहीतरी गडबड आहे. पण ॲटलिस्ट त्या वेळेत काय करतं ते सांगा मला, ते धीर धरू शकतं. बरोबर मी सांगतोय ते कळतंय सगळ्यांना, समजतंय? म्हणजे नीट ऐका, संयम आणि सहनशक्ती याच्यासाठी गरज आहे. नीट ऐका, सत्याला सत्याचं पालन करायचं असेल तर संयम आणि सहनशक्ती यासाठी पाहिजे की तुमच्या सत्यामुळे लोक दुखावल्याने गेले पाहिजे. ते कसं सांगायचं ते कळालं पाहिजे. मी तर मी सत्य आहे, मी खरं आहे, मी खरंच बोलणार नाही. कॉमन सेन्स म्हणतो आपण याला, कॉमन सेन्स, थोडासा कॉमन सेन्स सुद्धा पाहिजे की कसं बोलायचं, काय बोलायचं, कुठं बोलायचं, समजतंय? आणि सहनशक्ती पाहिजे, वेळ येऊ द्या. आपण ती म्हण ऐकलेली ना की सत्य परेशान होऊ सकताय पण आखिर में जीत सत्य की. आणि खरंच तसं आहे, तुम्ही बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे, नीट ऐका बरं का, तुम्ही बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे. पण प्रत्येक वेळेला बोलून दाखवायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे तुम्ही खरे आहात. माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय बरं का, पूर्ण मनापासून ऐका, हे कामाला येईल तुम्हाला. दुसरा तुम्हाला चूक म्हणतोय, दुसरा तुम्हाला नावं ठेवतोय, दुसरा तुम्हाला शिव्या देतोय, तुम्ही त्याला प्रतिउत्तर द्यायची गरज नाहीये प्रत्येकच वेळेला. कळतंय का बरं? कारण जर तुम्ही त्याला प्रतिउत्तरच देत राहिलं, समजून घ्या, जे समजतच नाही, ज्याला कळतच नाही त्याला प्रतिउत्तरच देत राहिले, तर तुम्ही तुमचं जगणं विसरून जाताल आणि तुम्ही त्याच्यामध्ये अडकून जाताल. तुमच्या कामाला बोलू द्या ना, तुमच्या जीवनाला बोलू द्या ना थोडस. एक ना एक दिवस त्याला कळलंच ना. तुम्ही अडकतात कुठे माहितीये का? बघा आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम कशामुळे, तुम्ही कुठे अडकतात? की माऊली मी बरोबर आहे ना, आणि तो मला चूक म्हणतो. तो म्हटलाच कस काय चूक मला, मला सांगा, मी सत्य आहे, मी सोडणार नाही त्याला. अरे बाबा तू सत्य आहे मला मान्य आहे, तो चूक आहे मला मान्य आहे, तुझं तुला माहिती आहे तू सत्य आहे. मग ज्याला कळत नाही त्याला बोंबलून फायदा काय? तुझं बीपी वाढतंय ना. नाही मग त्याला कळायला पाहिजे ना, काय गरज आहे, काय गरज आहे कळण्याची? आत्ताच कळायला पाहिजे असं काही आहे का? चांगल्या चांगल्या लोकांना सगळ्या लोकांनी अगोदर विरोध केला होता की नाही सांगा? छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याच लोकांनी अगोदर विरोध केला होता की नाही? ते त्यांचं काम करत राहिले. संत ज्ञानेश्वर माऊलींना विरोध केला होता की नाही? ते त्यांचं काम करत राहिले. संत तुकाराम महाराजांना केवढा प्रचंड विरोध होता? मला एक उत्तर द्या, एक उत्तर द्या, आज विरोध करणाऱ्यांचे नावं आहेत का कुठे शिल्लक? तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं तुम्हाला. आज विरोध करणाऱ्यांचे नाव आहे कुठे शिल्लक? नाही. आज नाव कोणाचे? जे चालत राहिले. तुम्हाला माहिती आहे ना, हा योग्य वेळेला जिथं आवश्यक आहे तिथे उत्तर पण द्या. पण ते उत्तर पण कसं द्यायचं, कसं द्यायचं उत्तर? त्या बाबूसारखं योग्य शब्द. आणि तरी सुद्धा नाही कळलं त्यांना सोडा, तुम्ही चालत राहा. माझ्याकडे एक जण आला,
म्हणजे माऊली माझा जो मित्र आहे ना मी त्याला शिबिराचं सांगितलं आणि शिबिरात सांगितल्याच्या नंतर तो म्हणे काही नाही रे हे लोक पैसे कमवणारे लोक असतात आणि माऊली तो तुम्हाला नावं ठेवत होता हे सगळे पैशावाल्याचे पैसे करण्याचे धंदे या बाबाचा धंदा आहे म्हणे तो आणि त्याचं काय खरं आहे आणि तुमच्याबद्दल नावं ठेवत होतं म्हटलं एक काम कर पहिल्यांदा मला त्याच्याबद्दल काही सांगू नको आणि जे कोणी बोलले त्याचं नाव तर मुळीच सांगू नको कारण पुढे ज्या वेळेस मी त्याला भेटेल ना तू जर त्याचं नाव सांगितलं तर माझ्या डोक्यात ते राहील का अरे हा मला असं बोलला होता मला त्याचं नाव सांगायचं नाही इथून पुढे मला ते सांगायचं नाही म्हणजे माऊली तुम्हाला काही फरक पडत नाही म्हटलं काहीच फरक पडत नाही कारण कुणाच्या एक्स वाय झेडच्या बोलण्याने मी कुठल्या भावनेतून काम करतोय मी किती माझा 100% देतोय आणि माझ्यासाठी ज्ञानयोग माझा श्वास आहे माझ्यासाठी माझे साधक हे माझ्या हृदयाचा भाग आहे आणि या साधकांच्या साठी माझी मरण्याची सुद्धा तयारी हे मला असल्या लोकांना प्रूव्ह करण्याची गरज आहे मला गरज नाही त्याची आणि मला खात्री आहे ज्या वेळेला ती व्यक्ती सुद्धा माझ्या समोर येईल ना ज्या वेळेला ती व्यक्ती सुद्धा माझ्या समोर येईल मी माझ्याकडचं प्रेम त्याला देईल ते त्याच्याकडचं द्वेष देऊ दे पण माझा प्रेमाचा सागर एवढा मोठा आहे की मला गॅरंटी आहे की तो सुद्धा माझ्या प्रेमात नाहून निघणार मग मला प्रूव्ह करण्याची काय गरज आहे कळतंय का सगळ्यांना मी सांगतोय ते तर सत्यासाठी काय गरज आहे संयम ठेवा कोण काय बोलतं लगेच भडक बोलू नका लगेच चिडचिडे करू नका मी खराय तू खराय बाबा पण संयम ठेव सहनशक्ती सुद्धा पाहिजे सहनशक्ती ठेव आणि योग्य ठिकाणी योग्य वेळेला योग्य शब्दांनी बोल हे अनुभवातून कळतं मला सुद्धा पहिले अनुभव नव्हता मी एका ठिकाणी बॅच घेत होतो आता मी आपल्या शिबिराच्या माध्यमातून 1000 लोक व्यसनमुक्त झालेले पण पहिले मी असं कडक बोलायचो आणि एक शिक्षक होते म्हणजे कसं सत्याचं सत्य खरं बोललं तर कधी कधी कसं होतं बघा एक शिक्षक होते आणि ते तंबाखू खाऊन शिबिराला आले आता मी त्यांना म्हटलं गुरुजी तुम्ही शिक्षक आहेत तुम्ही काय संस्कार करणार पोरांना तुम्हाला वाटत नाही का काही तुम्ही शिक्षक आहे आणि तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय शिकवणार आता त्या सरांना एवढा राग आला माझा अगदी 2003 गोष्ट आहे की मला कसं काय म्हटले मी काही करेल माझ्या आयुष्यात तू कोण बोलणार त्यांनी ते स्वतः तर आले नाही आणि त्या बाकीच्या सगळ्या लोकांना सांगितलं याच्या शिबिराला जाऊ नका याच्या शिबिराला जाऊ नका शिबिराला जाऊ नका हा असं बोलणं मला तेच सर्वर का लोक गेले नाही ते सर सुद्धा माझ्याशी जोडलेले राहिले पण ते सर पुन्हा नंतर माझ्याकडे आले कधी आत्ता 2019 मौलीजी जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव त्यांचं सुरू झालं तोंडात तंबाखू होतीस तोंडात तेव्हाही तंबाखू होतीस पण मी त्यांना काहीच बोललो नाही मी त्यांना काहीच बोललो नाही आणि नेमका त्यावेळेला आत्ता बघा तुम्ही तुम्ही बघितलं असेल आत्ता मी एक तो डोंगरावरती एक व्हिडिओ केला की तंबाखू कशी सोडावी तंबाखूच्या ऐवजी हे घ्यायचं आणि मग थोडीशी हिंमत ठेवा ज्ञानयोग कशी जोडल्याचा तर मी गुपचूप त्यांना फक्त काय केलं तर तंबाखू कशी सोडावी हा व्हिडिओ पाठवून दिला सांगायचं मला तेच होतं जे मी सांगितलं तेच पण ते सौम्य शब्दात प्रेम देऊन त्या बाबूसारखं सांगितलं नंतर 2 महिन्यांनी ते सर मला भेटायला आले माऊलीजी थँक्यू बर का तुमच्या या उपायामुळे माझी तंबाखू सुटली तुम्ही किती चांगले आहेत माऊलीजी सत्य बघा बोललो की ते लागतं काही लोकांना समजतंय म्हणून असं म्हणू नका की सत्याची बाजू घेतले की असं होतं 3 पाहिजे काय काय बोलत राहा पटापट संयम सहनशक्ती आणि कुठे बोलायची त्याची जाणीव त्यालाच काय म्हणतो अक्कल हे झालं सत्य नंबर 2 अहिंसा भगवान महावीराने सुद्धा हेच सांगितलेलं आहे त्यानंतर गौतम बुद्धाने सुद्धा हेच सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं पतंजली ऋषी सुद्धा यम मधलं दुसरं जे आहे यम दुसरं काय आहे पहिलं काय आहे सत्य दुसरं काय अहिंसा पण अहिंसा म्हणजे काय काया वाचा आणि मनसा अहिंसक राहा अहिंसक म्हणजे कुठलं कसं तर अहिंसा ही सगळ्या धर्मामध्ये पण मग अहिंसा म्हणजे काय मग माऊलीजी अहिंसा जर राहायचं असेल तर मग कुणी आपल्यावरती हल्ला केलं तर मग काय करायचं ऐकून घ्या अहिंसा म्हणजे दुसऱ्यांना न त्रास देणं हे तर आहेच पण केवळ एखादा व्यक्ती काय करतोय त्याची कृती बघून तुम्ही तो अहिंसक आहे की हिंसक हे बघू हे ठरवू शकत नाही
शांततेसाठी सुद्धा लढावं लागतं कधी कधी. मग जर नुसती अहिंसा म्हटलं तर भारताचे सगळे सैनिक घ्या बोलून सीमेवरचे, चीन तर टपलेलाच आहे, पाकिस्तान टपलेलाच आहे, समजतंय का? मग त्या सैनिक आपल्या सैनिकाने त्यांना मारलं मग याचा अर्थ ते वाईट आहेत का? नाही. ते नीट सगळ्यात महत्वाचं काय, भाव कुठला आहे? तलवार माझ्या हातात आहे, ती तलवार लक्षात घ्या, ती तलवार मी खून करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो आणि 100 लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. कळतंय का? म्हणून अहिंसा की अहिंसा, अहिंसा की हिंसा हे कृतीवरतून नाही, त्याच्या पाठीमागचा भाव. पण ते कसं पाहिजे? मनातही पाहिजे, काया शरीरानेही पण पाहिजे, काया मनाचा मनात पाहिजे आणि वाचा तोंडाची अहिंसा फार महत्वाची. उठसूट शिव्या घालायचं, उठसूट निगेटिव्ह बोलायचं, उठलं सुटलं तुझ्या टिंब टिंब तुझ्या फुल्या फुल्या, हे जे शिव्याने ना तुमचा चेहरा खरवतो, तुम्ही जे बोलता ना तसा तुमचा चेहरा असतो. सुंदर दिसायचं ना सुंदर बोला, सुंदर दिसायचं ना सगळ्यांविषयी चांगलं बोला, चांगला विचार करा, चांगली कृती करा. तुम्ही बाहेरून किती जरी फासलं ना त्याने सुंदर चेहरा दिसत नसतो, तुम्ही खूप क्रीम लावा त्याने सुंदर चेहरा दिसत नसतो. तुम्ही सगळ्यांचं चांगलं हो असं म्हणा. अहिंसा म्हणजे काय? अहिंसा त्याला म्हणतात. तुमचे शब्द सुद्धा इतके गोड पाहिजे, इतके प्रेम पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये, नुसते शब्द नाही तुमच्या मनामध्ये जर प्रेम असेल ना तर तुम्ही रागारागाने जरी बोलले तर लोकांना त्याचा राग येत नाही. आई बोलते जा तिकडे मर तिकडे, लेकराला राग येतो का? कारण आईच्या हृदयात खरंच खरंच काय आहे सांगा, काय आहे? प्रेम. शाब्दिक हिंसा करू नका, शाब्दिक वाचिक हिंसा नाही करायची. दुसऱ्या वाचिक हिंसा म्हणजे दुसऱ्याविषयी निगेटिव्ह बोललं त्याच्या पाठीमागे ही हिंसाच झाली, दुसऱ्याचा वाईट विचार केला ही हिंसा झाली. तुम्ही खून तर करत नाही, हिंमत तर नाही तुमची तेवढी, पण मनामध्ये त्याचं वाईट व्हावं ही इच्छा आहे, ही हिंसा आहे. समजतंय का? मनातून दुसऱ्याला शिव्या घालणं ही हिंसा आहे. आणि हे एवढं करण्याची गरज नाही बरं का? ज्ञानयोगाचं शिविर करा, तुमचं हृदय आपोआप प्रेमाने भरून जातं. आणि कबीरजी हेच सांगतात ना, ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोए, औरन को शीतल करे आप हूँ शीतल होय, कबीरा आप हूँ शीतल होय. ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोए, औरन को शीतल करे आप हूँ शीतल हो. तुमचे शब्द, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं वागणं, तुमचं पाहणं इतकं प्रेमातून पाहिजे, इतकं प्रेमातून पाहिजे की जसं फूल सुगंध देतं ना तसं तुमच्याकडनं प्रेम सगळीकडे व्हायला पाहिजे. आणि तुम्ही तर तुमच्या शब्दांनी शांत झाले पाहिजेच, पण औरण को शीतल करे, इतर लोक सुद्धा तुमच्या शब्दाने शांत झाले पाहिजे. याच्यापेक्षा मोठं पुण्याचं काम काय? मला एक सांगा, मला एक उत्तर द्या. तुम्ही पुण्य कमवायला देव 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 करतात, फिरतात इकडे तिकडे सगळीकडे, ह्या देवाकडे जाय त्या देवाकडे जाय, तुम्ही जा अहो, पण साधं तुमच्या तुमच्या शब्दांनी जर चार लोकांचं दुःख विसरलं गेलं, जर तुमच्या शब्दांनी चार लोकांच्या चेहऱ्यावरती स्माईल आलं, स्मितहास्य आलं, तुमच्या शब्दांनी चार लोकांना जर धीर मिळाला, धीर, याच्यापेक्षा मोठी अहिंसा काय मला सांगा. तुम्हाला नाही वाटत असं, बोला बोला, मला उत्तर द्या, आहे की नाही? तर काय काय सांगितलं मी तुम्हाला? यम काय आहे? सत्य, अहिंसा. पुढचं काय? अस्तेय. अस्तेय म्हणजे काय? चोरी न करणं. स्तेय चोरी, अस्तेय चोरी न करणं. आता चोरी न करणं म्हणजे तुम्ही वस्तू चोरली पाहिजे म्हणजे चोर का? असं नाही. दुसऱ्याच्या वस्तूला आपलं समजणं, दुसऱ्याला का मिळाली आणि ती मला मिळाली पाहिजे, त्याची वस्तू मला मिळाली पाहिजे असं म्हणणं म्हणजे चोरी. तुम्ही तुमचं ध्येय ठेवा ना, त्याला मिळालं त्याला नाही मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे असं नाही. जे माझं नाही ते मलाच घ्यायचंय आणि फक्त मलाच मिळालं पाहिजे असं म्हणणं म्हणजे चोरी. पतंजली ऋषीने काय सांगितलं? अस्तेय.
दुसऱ्याची वस्तू तुमची बस असं समजू नका. पण याच्याही पुढे जाऊन महापुरुषांनी काय सांगितलेलं आहे आणि माझं तेच मत आहे, मत नाही माझा अनुभव आहे की चोरी करणं म्हणजे नुसतं पैशाची चोरी करणं, चोरी करणं म्हणजे नुसतं वस्तूंची चोरी करणं असं नाहीये. चोरी करण्याचा अर्थ काय नीट आहे का? चोरी करण्याचा अर्थ आहे समजा तुमची 8 तास ड्युटी, या 8 तासाच्या ड्युटीमध्ये तुम्ही आरामात जाता आणि 3 तास ड्युटी करता. कुठे कोण विचारणार आहे? आपण गव्हर्नमेंट सर्वंट आपल्याला कोण विचारणार आहे? सगळेच जण करतात, मी कोण करू? नीट आहे का? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर 8 तासाचे पैसे मिळाले आणि तुम्ही 3 तासच तिथे गेले, तुम्ही 5 तासांची चोरी केलेली आहे. समजून घ्या, तुम्ही 5 तासांची चोरी केली. तुम्ही ज्या कुठल्या क्षेत्रात आहे तुम्ही लाज घेतली, तुम्ही चोरी केली. आणि आता मजा येते बरं का? ज्या ताई ऐका, काही करा हो, आजकालचा जमाना कसा आहे, सगळेच जण चोरी करताय. नवऱ्याला सांगतायत औ तुम्ही पण वाईट मार्गाने पैसे कमवा, आपलं घर मोठं झालं पाहिजे. नीट ऐका, तुम्ही चोरी करताल, तुम्ही कामं टाळताल, पण ही जी चोरी आहे ना, ही चोरी तुमचं घर, तुमचे लेकर तसेच राहतात. म्हणजे मला कोणा एका व्यक्तीबद्दल बोलायचं नाही, पण जनरली बघा, जे वाईट मार्गाने पैसे कमवतात ना, त्यांचं शरीर, त्यांच्या घरातलं वातावरण आणि त्यांचे लेकरं सुद्धा तसेच वागतात की नाही बघा तुमचे लेकरं. कारण चोरी केलं की तो निसर्ग दंड देणार. चोरी म्हणजे वस्तूची चोरी नाही. आता इथे जे विद्यार्थी लोक आहेत, विद्यार्थी मंडळी, विद्यार्थ्यांचं काय कर्तव्य काय आहे की अभ्यास करणं. मग विद्यार्थी दशेत जर अभ्यास न करता तुम्ही टुकार धंदे करत राहिलात, तुम्ही जर याचं त्याचं बघा, खेळणं आवश्यक आहे, गंमत करणं आवश्यक आहे, एन्जॉयमेंट आवश्यक आहे, पण विद्यार्थी दशेत अभ्यास ग्रहण न करता तुम्ही 8 तास जर अभ्यास करायचा असेल तर 5 तास अभ्यास नाही केला, याचा अर्थ 5 तास अभ्यासाची तुम्ही चोरी केली, रिझल्ट तुम्हाला चांगला येणार नाही आणि आयुष्यभर त्याचं फळ भोगणार. लक्षात घ्या, चोरीचा अर्थ काय आहे? जे माझं नाही आहे ते माझं आहे असं समजणं. तुम्हाला त्याचा दंड मिळणार आहे. आणि माझं नाही ते माझं आहे असं समजलं की मग घराला कुलूप लागतं. लोक तर देवाच्या मूर्त्याही चोरतायत आणि मूर्त्या चोरल्या की लगेच बाकीचे लोक तर टपलेलेच आहे. तुमचा देव स्वतःला वाचवू शकत नाही तर तो आम्हाला काय वाचवणार? मूर्ती चोरीला गेली, याचा अर्थच काय? कन्सेप्ट क्लिअर नाही. मूर्ती केवळ प्रतीक आहे, देव वेगळा आहे. देव एक ऊर्जा आहे, आमच्यासाठी ती मूर्ती प्रतीक आहे. मी ती पुढे क्लिअर करणार. पण जे लोक चोऱ्या करतात ते शांततेत राहू शकत नाही. आणि तुमची चोरी उघडकीस नाही जरी आली ना, तर तुम्ही आनंदात जीवन नाही जगू शकत. एखादी चोरी केली उघडकीस नाही आलेली, समोरून पोलीस येतो, याचे हावभाव बघा, याचे बीपी वाढलेले बघा, समोरच्याने काही जरी बोललं याला वाटतंय आपल्यालाच बोलतंय, आपण पकडलं तर जाणार नाही ना, आनंदी कुठे? मीठ भाकर खाऊन आनंदाने राहा, पण चुट्टे धंदे करून जर तुम्ही राहिलात ना, पैसे येतील, लेकरं तसेच वागतील, तुमचे अर्धे पैसे दवाखान्यातच जाणार, लक्षात ठेव. आणि हे पटो नाही तर न पटो, हे असंच. तुम्हाला नाही जरी पटलं ना, जेव्हा जेव्हा हे घडेल तुम्हाला माऊलीचे डोळे, माऊलीचे चेहरे, माऊलीचे शब्द आठवते. अस्तेय, त्याच्याऐवजी हेच अस्तेयच्या विरुद्ध कसं राहायला पाहिजे? माऊलींनी सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी, जो जे वांछिल तो तिला हा भाव पाहिजे. अस्तेयचा अर्थ काय? स्तेयचा अर्थ, स्तेयच्या विरुद्ध काय असते म्हणजे काय? अरे बाबा, दुसऱ्याचं तर घेऊ नकाच. पण आमची भारतीय संस्कृती काय सांगते? सर्वांना जे पाहिजे ना ते मिळू दे परमेश्वरा. आणि म्हणून पहिले तुम्ही बघा, भारतामध्ये तुम्ही अभ्यास करा, तुमच्या लक्षात येईल, भारतामध्ये पहिले घरांना लॉक नव्हती, कुलूप नव्हती, घर उघड्यावरती टाकून जायचे. का बरं? कारण कुणालाच चोट्टे धंदे करायची हौस नव्हती. कशामुळे नव्हती? आणि चोरी माणूस कधी करतो? लोभ. चोरी कधी करतो? मोह. चोरी कधी करतो? असमाधान, तेव्हा तो चोरी करतो. मी सांगतोय ते सगळ्यांना, लक्षात येते, समजतंय सगळ्यांना. त्याच्यानंतर पुढं पटापट जाऊयात बरं का. त्याच्यानंतर पुढं सत्य, अहिंसा, अस्तेय. आता पुढचे 2 महत्वाचे, अपरिग्रह.
अपरिग्रह, आता परिग्रह म्हणजे काय, संग्रह करणे, आणि अपरिग्रह म्हणजे काय, संग्रह करू नका, संग्रह ठेवू नका। संग्रह म्हणजे काय, याचा अर्थ मग माऊली घर नाही बांधायचं, मग माऊली आम्ही 100 किलो गहू आणतो वर्षभराचा, तो आणायचा नाही, संग्रहच नाही करायचा, मग माऊली आम्ही बँकेत जी ठेव ठेवलेली ती ठेवायचीच नाही। लक्षात घ्या, संग्रह न करणं याचा अर्थ काय आहे, तर तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही घ्या ना, ऐकून घ्या कसं पाहिजे सांगतो, आपली जी मूठ आहे नीट ऐका बरं का, यांनी खूप तुमचं चांगलं होणार आहे, तुम्ही घ्या ना किती, मूठ भरून घ्या ना, पण मूठ भरून घेतल्याच्या नंतर जे सांडतंय ना ते वायात जाणार आहे की नाही, मग जे सांडतंय ती इतरांना द्या, नाहीतरी ते तुमच्या नाहीच मिळणारच नाही ना, एवढं घ्या ना, एवढं घ्या ना, ओंजळ भरून घ्या ना, पण जे ओंजळीच्या बाहेर पडतंय ती इतरांना द्या। अपरिग्रह म्हणजे काय, समाधानी राहा, समाधानातून कमवा, सोप्या शब्दात अर्थ आहे, सोप्या शब्दात हा अर्थ आहे की समाधानातून कमवा। उदाहरणार्थ लक्षपूर्वक आहे का, श्रीमंत श्रीमंत श्रीमंतचा अर्थ काय हो, एक बाई एका राजाकडे जाते, ती खूप गरीब असते, गरीब अगदी गरीब असते, तिच्याकडे काहीच पैसे शिल्लक नसतात, आणि ती पैसे मागण्याकरता राजाकडे जाते, राजा मंदिरात नमस्कार करत असतो, ती बाई तिथे थांबते, सैनिक राजाला सांगतो की एक बाई तुम्हाला भेटायला येईल, तिला काहीतरी पाहिजे ना, राजाला दान द्यायची सवय असते, ती बाई बघते राजाकडे, राजाचं बोलणं ऐकते, अत्यंत गरीब बाई, आणि जसं राजाचं झालं की ती बाई निघून जाते काहीच न मागता। राजा बाहेर येतो, म्हणे ए ताई ए काकू मावशी थांबा, आमच्या सैनिकाने सांगितलं तुला काहीतरी पाहिजे, सांग ना, मी खूप श्रीमंत आहे, मी तुला पाहिजे ते देईल। बाई हसायला लागली, गरीब बाई हसायला लागली, तुझ्याकडनं नको, मला कळालं तू खूप मोठा भिकारी आहे, म्हणे कसं काय, म्हणे मी तुझ्याकडनं मागायला आले होते काय 2 रुपये 5 रुपये, माझी भीक माझी अपेक्षा छोटीशी होती, पण ज्या वेळेला तुझ्याकडे मागायला आले तू त्या इतकं सगळं तुझ्याकडे असून सुद्धा तू देवाला मागत होता, देवा मला अजून 4 राज्य दे, मग माझ्यापेक्षा मोठा भिकारी तर तू झाला ना, मी 10 रुपये मागितली तो 1 कोटी मागितली का, समाधान कुठे हो। अपरिग्रह, जेवढे भांडणं जेवढे खून जेवढ्या मारामार जेवढे रेप केसेस बलात्कार होतात कशामुळे होतात, अपरिग्रह म्हणजे माझ समाधानच नाही, अजून घे अजून घे अजून घे, ओरबडून घे, समजतंय का, नीट आहे का। निसर्ग सर्वांच्या गरजा भागवू शकतो, 750 करोड लोक आहेत या विश्वात, निसर्ग 750 करोड लोकांची गरज भागवू शकतो, पण एका माणसाची हाव नाही भागवू शकत, एका माणसाची हाव भागवू शकत नाही, लक्षात ठेवा, की हाव जी आहे ना, अपरिग्रह म्हणजे काय, हाव ठेवू नका, लोभ ठेवू नका, मोह ठेवू नका, मग कमवायचं नाही का कमवा, पण तितकंच घ्या, तितकंच ठेवा जितकं तुम्हाला आवश्यक आहे, समजतंय का। रामकृष्ण ही आले गेले त्याविन जग का ओसची पडले, अरे तुम्ही मी जाणारच आहे ना, मग किती कमवायचं, किती पाहिजे तुम्हाला, कमवा ना भरपूर कमवा, पण समाधानी राहा आणि समाधानातून कमवा, हा अपरिग्रहाचा अर्थ आहे। सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोड़ा है, वहां पैदल ही जाना है, सजन रे झूठ मत बोलो, याचा अनुभव घ्या। अपरिग्रह अर्थ कळतोय का, पटापट बोलत राहा, म्हणजे पुढे जा तुम्ही, म्हणजे कमवायचं नाही का, साठा करायचं नाही का, पण किती तितकंच, अडकून राहू नका हो, लोक मरताना सुद्धा अडकलेले असतात, लोक सुखाने जगत नाही, सुखाने मरत नाही, समाधानीच नाही, अडकलेले जीव अडकलेला आहे, म्हातारे मरते, मरण सुखाने सोडणार प्राण नाही, आपल्या बाबूच तसंच होत ना, आपला बाबू मरायला मरायला टेकलेला असतो पण मरायला तयार नाही, 90 वर्षात झाले मरायला टेक मरायला तयार नाही, त्याचा जीव जायचा आहे बघा, त्याचा जीव असा जायचा, आणि ते जीव जाणार ते परत यायचं पुन्हा 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 परत यायचं,
शेवटी त्याचे 3 दिवस झाले, ते कंटिन्यू 3 दिवस त्याचं असं लोकांना वाटलं गेलं पुन्हा परत यायचं. शेवटी कळलं याचा जीव कशात तरी अडकलेला आहे. त्याची 3 पोरं ते तिथं सगळे. आता त्यांनी एका वैद्याला बोलवलं आणि त्या वैद्याने सांगितलं याचा जीव अडकलेला, याला काहीतरी सांगायचंय, त्याच्याशिवाय ते मरणार नाही, त्यासाठी मी एक औषध तयार करतो म्हणजे ते थोडस शक्ती येईल, ते बोलेल आणि ते बोलून मरेल. वैद्य औषध तयार करतो आणि मरणाऱ्या बाबूच्या तोंडात टाकतो, त्या बाबूला थोडी तरतरी येते. आणि मग ते विचारत, अरे बाबा सचिन, 3 पोर असतात, पहिल्या पोराचं नाव घेतात, अरे सचिन तू कुठे आहे? ते पोरग म्हणतात, बाबा हे काय मी 3 दिवसापासून येतच नाही पाण्याचा ग्लास घेऊन. अरे सौरभ तू कुठे? म्हणे हे काय बाबा मी इथंच आहे, म्हणे मी इथंच तुमच्या समोर आहे, 3 दिवस झाले इथंच आहे. पुन्हा म्हणत, अरे भाऊ प्रमोद तू कुठे? म्हणे बाबा हे काय मी 3 दिवसापासून इथंच आहे. जसं तीनही पोरं म्हणतात 3 दिवसापासून इथंच आहे, ते म्हातारं मरता मरता असं उसळत आणि त्या पोरांवरती चिडत, अरे कारट्यांनो 3 दिवसापासून तुम्ही इथे आहेत तर दुकानावर कोण बसलं? तिथं तरफडा ना, तिथं जा ना. आणि मग मरत ते. कळतय का? अरे मरतोय तर मर ना भाऊ सुखानी. परिक्रमा म्हणजे काय? साठवून करायची, साठवायचं पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, पण समाधान मात्र काही नाहीच. आणि या परिग्रह करणाऱ्या लोकांचं काय होतं? ते घेत राहतं घेत राहतं. पटकन मला सांगा, मला उत्तर द्या, मला पटापट उत्तर द्या. घर बांधलं, घर बांधलं, घर बांधलं, घर बांधलं, 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 त्या घरात किती वेळ राहतो तुम्ही? पैसे घेतले, पैसे घेतले, पैसे घेतले, कमवले पैसे, साठवलेले पैसे. अरे मी काय सांगतोय, त्याचा उपभोग तो घे रे बाळा. उद्या फटकन मेला तर सगळे इथले राहून जाईल ना. एन्जॉय कर ना आयुष्य, वेळ दे ना स्वतःला, जाणं ना जरा निसर्गात. समजतंय का? नुसताच परिग्रह परिग्रह परिग्रह, नुसताच कमवतोय कमवतोय कमवतोय. वेळ कुठे? जगतोय कुठे तू? तू तर धावतोय नुसता. अपरिग्रह म्हणजे काय? ए धावू नको, थोडं थांब, बघ बरं तुझ्याकडे आहे का? काही लोकांकडे तर काहीच नाही, त्याच्यापेक्षा तर जास्त आहे तुझं. मग थोडं समाधानी राहा, कमव समाधानातून, समाधानासाठी नाही. वाक्य लक्षात ठेवा, समाधानासाठी कमवणारा कधीच समाधानी होत नाही मरेपर्यंत. समाधानातून कमवणारा तोही श्रीमंत होतो, पण ते पैसे कमवताना सुद्धा समाधानीच असतो. अपरिग्रह. पुढे जाऊया. ऍक्च्युली एकेका एकेका यमावरती आपण एक एक सत्संग घेऊ शकतो, पण मला लवकर संपवायचं आहे, 11 वाजेपर्यंत आपला संपलं पाहिजे असं मी नेहमी म्हणतो, पण वेळ लावतोच. ऐका काय काय सांगितलं मी, सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, कळतंय ना सगळ्यांना? आणि दुसरं काय, पुढचं काय, 5वा नंबर 5 काय आहे, यम कुठला आहे 5वा? ब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य म्हणजे काय ऐका, ब्रह्मचर्य म्हणजे काय आहे? म्हणजे संसार सोडणं, बायकोला सोडणं, हिमालयात जाणं, तिथं दुसरी पकडणं? नाही. भारताची ऋषी परंपरा आहे, सगळे ऋषींचे आश्रम होते. कुठलेही जेवढे संत होते बघा, त्यांनी असं कधीच सांगितलं नाही की संसार सोडून द्या, त्यांचेही लग्न झालेले होते. ब्रह्मचर्याचे 2 अर्थ आहेत. पहिला अर्थ आहे संयमाने संसार करा, संयम हा पहिला अर्थ आहे ब्रह्मचर्याचा. आणि दुसरा अर्थ आहे ब्रह्मचर्य, ब्रह्माचं आचरण करा. 2 अर्थ आहेत. एक संयम ठेवा, समजतंय का? संयम ठेवा. एक आहे ब्रह्मचर्य, संयम ठेवा. आता याच्यात सुद्धा कसं चित्त शुद्ध राहायला पाहिजे संयमासाठी. आजकालचे तरुण पोरं बघा, आजकालचे सगळे बघा, नेट तुमच्या हातात, एक बटन दाबलं की फालतू व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. रोज जर फालतू व्हिडिओ जर तुम्ही बघत राहिले, रोज जर नको तेच बघत राहिले, रोज जर अश्लील दृश्यच तुम्ही बघत राहिले आणि तुमच्या पोरांच्या डोक्यात सुद्धा जर तेच टाकलं, तर कसं ब्रह्मचर्य पालन करणं? ब्रह्मचर्य म्हणजे शरीर संबंध न ठेवणं असं नाही आहे. ब्रह्मचर्य याचा अर्थ तुम्ही पळून जाणं असं नाही. ब्रह्मचर्याचा अर्थ काय? संयम. आणि दुसरा अर्थ काय? ब्रह्माचं आचरण. म्हणजे काय मी सांगणार, पण आज जे सगळे वाईट घटना घडतायत, त्या वाईट घटना घडण्याचं कारणच काय आहे? घाण मध्ये टाकतायत, नको ते मध्ये टाकतायत. अगोदर त्याला, चित्ताला शुद्ध करावं लागणार नाही. ही पायरी आहे चित्ताला शुद्ध करण्याची. संयम ठेवा. ब्रह्मचर्याचा अर्थ की संयम ठेवून जगा. आणि दुसरं काय अर्थ आहे? की ब्रह्माचं आचरण करा. आता ब्रह्माचं आचरण म्हणजे काय? लक्षपूर्वक ऐका. ब्रह्माचं आचरणाचा अर्थ आहे, ऐका लक्षपूर्वक, ब्रह्म हा शब्द बृह या धातूपासून बनलेला आहे. आणि बृह म्हणजे काय?
बृहचा अर्थ आहे विस्तार करणं, वाढवणं. म्हणजे तुझी जी वैचारिक क्षमता आहे ना, तिला वाढव. लिमिटलेस आहे तू. तू असं स्वतःला बांधून ठेवू नको की हे घरच माझं आहे, ही गाडीच माझी आहे, ही इतकंच माझं आहे, इतकंच माझं आहे. नाही, हे तितकंच नाही तुझं. काय सांगितलं माऊलींनी? हे विश्वची माझी घर, हे सगळं विश्व माझं कुटुंब आहे, वसुधैव कुटुंबक. आणि हे फक्त भारताने दिलेलं बरं का जगात. तर ब्रह्मचर्याचा अर्थ काय? ब्रह्माचं आचरण म्हणजे काय? तुझे संकुचित जग तू इतकुसा झालेला आहे ना तू डबक्यात. मन अगोदर हे सगळं विश्व माझं आहे आणि आपलेपणा ठेवून जग. सगळ्यांना आपलं समज, सगळ्यांना आपलं समज, याला म्हणतात ब्रह्मचारी. नुसत्या गप्पा मारण्यापुरतं नाही. मग सगळेच जर माझे आहेत तर मी कोणाबद्दल वाईट विचार करू शकतो का? बोला, नाही. सगळे जर माझे आहेत तर दुसऱ्याचं वाईट व्हायला पाहिजे असं मी म्हणजे एकदा माझं म्हटलं तर अस्तेयन अपरिग्रह हे सांगायची गरजच नाही. कळतंय का? म्हणजे या चार पेक्षा हे पाचवं सगळ्यात वरच आहे. ब्रह्मचर्याचं पालन केलं. ब्रह्मचर्य म्हणजे काय? संयम. ब्रह्मचर्य म्हणजे काय? विस्तार करणं. कशाची? बुद्धीचा. हे सगळं जग माझं आहे. आता जिथे आपलेपण आहे, तुम्ही नुसतं माझ्या एकदा माझ्याकडे बघत, एकदा नुसतं डोळ्यासमोर फील करा, डोळ्यासमोर आणा की तुम्ही जिथे राहतात ना, कुणीच तुमचं नाही, तुम्ही एकटेत. सगळे दुश्मन आहे तुमचे, कुणी तुमचं चांगलं बघत नाही. पण तुम्ही एकटे पडलं कसं असेल जीवन बघा, कसं नाराज कोमेजून गेले. पण नुसतं एक विचार करा की तुम्ही एकटे नाही आहेत, सगळे लोक तुमच्या सोबत आहेत, हे सगळं जग तुमचं आहे. तुम्ही आनंद झाला ना तुम्हाला, तर तुमच्यासोबत आनंदाने नाचायला 100 लोक येतात. आणि तुम्ही रडायला लागले ना तर लगेच तुमचे अश्रू पुसायला, तुमचं दुःख वाटून घ्यायला 1000 लोक तयार आहेत. कसं असेल तुमचं आयुष्य? कसं असेल बोला? मजा येईल की नाही? पण हे कधी शक्य? ज्या वेळेला तुमच्या हृदयात 100 लोक राहतील. लोकांनी मला मदत करायला पाहिजे असं नाही. अगोदर तुम्ही गेले का कधी दुसऱ्यांचे अश्रू पुसायला? अगोदर तुम्ही गेले का कधी इतरांच्या आनंदात, तुम्हाला आनंद झाला, अरे खूप छान झालं बरं का असं म्हणायला कधी गेले? अगोदर आपल्याला जावं लागतं. मग हे जर सगळं विश्व माझं आहे म्हटलं ना तर चोरी करतील लोक? नाही, म्हणजे अस्तेय झालं. साठ्या करून ठेवतील? नाही, म्हणजे अपरिग्रह झालं. बरोबर. अहिंसा सांगायची गरज. हिंसा करतील? आपल्या लोकांना मारू आपण? अरे वाघीन सुद्धा तिचे दात लागतात का? लागतात तिच्या पिल्लाला? नाही, म्हणजे अहिंसेचं पालन होईल. बरोबर. आणि सत्य आपोआपच पालन केलं जाईल. तर हे 5 यम आहेत. कळालं? मी खूप थोडक्यात सांगितलं, पुढं चालूयात आपण. पटपट पटपट जाऊयात. हे काय आहेत सगळे यम? म्हणजे काय? पहिली पायरी चढलो आहोत आपण. कशाकडे जाणारी? परमेश्वराकडे जाणारी, मूळ स्वरूपाकडे जाणारी. दुसरी पायरी आहे नियम. आता नियमांमध्ये काय आहे? यम आणि नियम काय आहे? काय आहे? नैतिकतेकडे नेणारे मार्ग. ज्या समाजात अनैतिकता पसरलेली आहे त्या समाजात आपले लेकर सुरक्षित राहतील? बोलत राहा. नाही. ज्या समाजामध्ये सगळीकडे व्याभिचार आहे, हिंसा आहे, तिथं तुम्ही सुरक्षित राहतात? नाही. सिरियामध्ये तुम्ही राहू शकतात सुरक्षित? पाकिस्तानमध्ये तुम्ही सुरक्षित राहू शकता? बोलत राहा. राहू शकतात? नाही. पॅलेस्टाईनमध्ये राहू शकतात सुरक्षित? नाही. त्याच्यापेक्षा इथं तुम्ही सुरक्षित आहेत का? आहे. योग आहे, योगाचा बेस आहे भारतामध्ये. तुमच्या, मी नेहमी सांगतो, तुमच्या रक्तात आहे. रक्तात. अरे कोणत्याही जाती धर्माचा माणूस असू द्या, तो मुस्लिम आहे की तो ख्रिश्चन आहे, तो बौद्ध आहे की जैन आहे का हिंदू आहे, अरे भारतात जन्माला आला ना तू, भारतात तुझ्या रक्तात आहे. तू जर जेवायला बसलेला असशील ना, अनोळखी माणूस जरी तुझ्या समोर आला, तुझी इच्छा नसताना तुझ्या तोंडातून निघून जातं, अहो या ना जेवायला. बोलो, हे की नाही? बोलत राहा. आहे का बरं? ही भारतातली माती आहे, हे भारताचं रक्त आहे. भारतात जन्माला यायला सुद्धा पुण्य लागतं, लक्षात ठेवा. बोलो, भारत माता की जय. समजतंय? वंदे मातरम. समजतंय? मग मला सांगा, अशा समाजात जर तुम्हाला नाही राहता येणार, अशा समाजात जर तुम्ही सुरक्षित नाही राहता येणार, तर आता मला सांगा, पतंजली ऋषींनी, भगवान श्रीकृष्णांनी, गौतम बुद्धांनी, जैन मुनी जैनांनी, महावीर भगवानांनी किती विचार केला असेल बघावर. म्हणजे हे यम मला सांगा, हे यम म्हणजे काहीतरी
काहीतरी असं उगी फालतूपणा आहे का? नुसतं अध्यात्म आहे. समाज चांगला राहायला पाहिजे, माणूस चांगला राहायला पाहिजे, याच्यासाठी याच्यासाठी हे यम आवश्यक आहे की नाही? म्हणजे समाज घडवणारे नियम आहेत. आता दुसरं काय, पहिलं झालं यम, दुसरं काय नियम. तर नियम सुद्धा पाच आहेत, लिहा. कुठले कुठले नियम आहेत लिहा. शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधान. पुन्हा एकदा सांग काय काय आहे. शौच, संतोष, तप, त्यानंतर स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. तर यम जे आहे ते समाजातलं वातावरण चांगलं राहावं म्हणून आहे, आणि जे नियम आहेत ते वैयक्तिक माझ्यासाठी, मी माझी साधना नीट व्यवस्थित राहायला पाहिजे, मी वैयक्तिक माणूस घडवण्यासाठी हे नियम आहेत. कळतंय का? समाज घडवण्यासाठी यम, त्यानंतर पुढे काय सांगितलं मी तुम्हाला, माणूस घडवण्यासाठी काय आहे, बोलत राहा पटापट बोलत राहा, माणूस घडवण्यासाठी काय आहे नियम. नियम कोणते कोणते सांगितले मी तुम्हाला, काय काय सांगितलं, शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. पटपट ऐका. शौच म्हणजे काय? शुद्धता. सोबत आहात माझ्या. शौच म्हणजे काय? शुद्धता. शुद्धता म्हणजे आपण नेहमी वाक्य ऐकले ना, क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉड. समजतंय? स्वच्छ मन, स्वच्छ शरीर, स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, स्वच्छ शहर, स्वच्छ देश, स्वच्छ विश्व. कळतंय? शौचाचा अर्थ आहे नुसती आंघोळ करणं, चार चार नाही, आंघोळ करायची आणि दारू डोसायची. आंघोळ करायची आणि ड्रग्ज घ्यायची, दोनदा आंघोळ करायची आणि मनात घाण भरायची. शौचाचा अर्थ काय? काया वाचा मनसा शरीराची शुद्धी, जेवढी बाह्य शौच जेवढं आवश्यक आहे, जेवढी शुद्धी आवश्यक आहे, तेवढंच आहार शुद्धी महत्वाची. शुद्ध आहार घेत आहेत का तुम्ही? शाकाहारी बनण्याचा प्रयत्न करा. इतर लोकांना आपला कचरा घ्यायचा आणि दुसऱ्याच्या घरात टाकायचा. शौच, माऊलीजीने सांगितलं बरं का, आपलं घर लय स्वच्छ राहिलं पाहिजे हो, दुसऱ्याकडे टाका आणि ती जाळते ना, तिचा कचरा इकडे ठेवू द्या. हे शौच आहे सांगा मला. नाही, शौच म्हणजे काय? मनाची शुद्धता, शरीराची शुद्धता, घराची शुद्धता, परिसराची शुद्धता, विश्वाची शुद्धता. माझं गाव, माझी जबाबदारी. मग हे जर सांगितलं तर आजपासून आपण नुसतं ऐकू नका, आत्ता इथं लगेच ठरवा, येस म्हणा, एक संकल्प करा. चॉकलेट खाल्लं, प्लॅस्टिक फेकणार नाही, रस्त्यावर प्लॅस्टिक फेकणार नाही. करताल? बोला, मला उत्तर पाहिजे तुमच्याकडे. तुमच्या लेकरांना पण हे शिकवा. बिस्किट खाल्लं, रॅपर फेकलं बिस्किट. अरे एवढे सगळे सुंदर सुंदर प्रेक्षणीय स्थळ जिथे छान निसर्ग आहे, सध्याला सगळा प्लॅस्टिकचा कचरा टाकला की नाही? का बरं? जायसन घाण करून यायची, जाता कशाला मरायला तिथे? तिथं दारूच्या बाटल्या, तिथं दारू प्यायला जाता तुम्ही तिथे. शौचाचा अर्थ काय? तिथे सुद्धा हा निसर्ग. तुम्ही महाबळेश्वरला गेले, हे महाबळेश्वर. तुम्ही कुलू मनालीला गेले, हे कुलू मनाली. हे माझं आहे, ही माझी जबाबदारी आहे की हे स्वच्छ राहायला पाहिजे. अरे साध्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती जाताना सुद्धा आम्ही छत्रपतींचे, आम्ही कट्टर, आम्ही सगळेजण त्यांचे भक्त आहोत, आम्ही त्यांना मानणार, असे म्हणणाऱ्या लोकांनी तिथं जाऊन दारू प्यावी का? असं म्हणणाऱ्या लोकांनी तिथं जाऊन घाण करावी? मग शौचाचा अर्थ काय? ही जाणीव की ते किल्ले माझे आहेत. दोन्ही पद्धतीने, शौचाची जर जाणीव असेल ना, म्हणजे शुद्धतेची जर जाणीव असेल ना, तुम्ही गेलात. हे त्याच लोकांना कळेल, माझ्यासोबत ट्रेकिंगला आलेल्या लोकांना कळेल. आपण राजगडला गेलो होतो बघा, आणि मी तुम्हाला वाचून दाखवलं होतं की राजगडमधली एक एक भिंत कशी आहे. जे नुसते ट्रीपला गेले, चल फॉर चेंज गेले, तिथं घाण करून येतील ते. पण मी तुम्हाला राजगडचं सांगितलं होतं, वाचून दाखवलं होतं, ते गोणी दांडेकरांच्या दुर्ग भ्रमण गाथेतलं वाचून दाखवलं होतं. त्या क्षणापासून लोकांचा भाव बदलला. ती वीट, त्या विटेत महाराज दिसू लागले, त्या मातीत महाराज दिसू लागले. होतं होतं की नाही, अनुभवत होती की नाही? आणि ते राजगड ते तोरणा जो आपला ट्रेक होता, बस लोक शांत होते, लोक कुठं घाण टाकत नव्हते. लोक
का बरं, ती जाणीव मी करून दिली होती. मग हीच जाणीव घेऊन ठेवा की मी घाण करणार नाही, हा परिसर हे माझं आहे, आणि घाण आहार टाकणार नाही, मी व्यसन करणार नाही, आणि मी शरीरसुद्धा शुद्ध ठेवेल. हे झाले शौच. नंबर दोन, संतोष. संतोष म्हणजे काय? लक्षपूर्वक आहे. संतोष म्हणजे मला एखादी गोष्ट मिळवायची आहे, ती मी मिळवणारच, पण आज ती माझ्याकडे नाही आहे, तरीसुद्धा मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी समाधानातून मिळवणार. कळतंय? अशा माणसाला ब्लड प्रेशर वाढत नाही. लक्षात घ्या, पहिली गोष्ट तरी लक्षात घ्या, जीवनाचा नियम लक्षात घ्या, तुमच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी, एक इच्छा पूर्ण झाली की तिसरी. मरताना पण इच्छा असते की पुढच्या जन्मी तिथं जन्म घ्यावा. मी इच्छा तर पूर्ण कधी होणार नाहीच आहे, पण संतोष या शब्दाचा अर्थ हा आहे की जे मिळवायचं आहे ना ते समाधानातून मिळवा. आणि तुमची भाकर, लक्षपूर्वक ऐका, तुम्ही खात असलेली भाकर ही कष्टातूनच यायला पाहिजे. फुकटचं खायचं नाही, चोरीचं खायचं नाही, ती भाकर कष्टातूनच यायला पाहिजे. मग तुम्हाला रोग येणार नाही. शेवटी समाधान महत्वाचं. संतोष म्हणजे काय? समाधान. आणि ज्याचा मनात संतोष आहे त्याच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. शेवटी इच्छा तर कधीच पूर्ण होत नाही. एक भिक्षुक एका राजाकडे आला आणि मला म्हणे, मला तुझ्याकडनं पैसे पाहिजे. म्हणे किती? म्हणे तू देऊच शकत नाही मला गॅरंटी, तुझ्याकडे तेवढे पैसे नाहीच आहे, पण तरी सुद्धा तुझा सगळा मला खजिन्यातले काही पाहिजेत. राजा हसायला लागतो. म्हणजे मी देऊ शकत नाही, माझ्याकडे 50 रूम भरून माझ्याकडे सोने नाणे पडलेले, म्हणजे तरी सुद्धा तू देऊ शकत नाही. म्हणे कस काय? आणणार आहे म्हणे, भरायचं. त्याच्याकडे त्याचे एक भांड असतं, पात्र असतं त्या भिक्षुकाकडे. म्हणे मला पात्र भरूनच पाहिजे, पण माझं पात्र एवढं मोठं आहे की ते भरणार नाही. राजा हसायला लागतो, सगळ्यांना सांगतो आणणार आहे, याच्या पात्रात टाका. आणि जसं जसं नीट ऐका, त्या पात्रात टाकायला लागलं ना, ते पात्र रिकामच राहायचं. राजाचा सगळा खजिना संपला, राजाचा घाम फुटला, 50 रूम सगळं संपलं, तरी सुद्धा पात्र खालीस. राजाच्या अंगावरचे दागिने काढले, तरी सुद्धा पात्र खालीस. राजाला प्रश्न पडला, ते म्हणे महासाहेब, दादा हे काय झालं? ओ साधू महाराज, हे काय झालं? कस काय? साधू महाराज हसायला लागले, म्हणे जगातली सगळी संपत्ती जरी चांगली टाकली ना या पात्रामध्ये, तरी सुद्धा हे पात्र नेहमी रिकामच राहील. का बरं? कारण हे माणसाच्या खोपडीपासून बनवलेले, माणसाच्या खोपडीपासून. ही जी खोपडी आहे ना, खोपडी ही कधीच समाधान राहत नाही. कितीही राहू द्या, त्याला ते कमीच असत. या पात्रात तू कितीही टाक, ही माणसाची खोपडी आहे, लक्षात ठेव. मग काय? खोपडी काढा जरा. कळतंय का? खोपडी काढा आणि झोपडीत आनंद माना, मग तुम्ही महाल बांधू शकता. तो सुद्धा कष्टातून आनंदातून. याला म्हणतात संतोष. पटपट जाऊ पुढे. तप. तप म्हणजे काय? कष्ट करण्याचं सामर्थ्य. तप म्हणजे काय? तपणे, जळणे, शुद्ध होणे. आणि जे माणसं तप करत नाहीत त्यांना यश मिळत नाही. तप म्हणजे काय? तपणे, जळणे. सोनं शुद्ध केव्हा होतं? जळावं लागतं. अरे लोखंडाला आकार कधी देऊ शकतात? ज्यावेळेस लोखंड लाल होतं, जळतं, त्याच वेळेला त्याला आकार देऊ शकतात. जिवंत बदलायचंय, पण सत्संगात नुसतं शांत बसू शकत नाही. जीवन बदलायचंय, पण रोज ध्यान करू शकत नाही. जीवन बदलायचंय, पण दारू सोडायची नाही तुला. अरे तपचा अर्थ काय आहे? तपचा अर्थ आहे कष्ट करण्याचे सामर्थ्य. कशासाठी कष्ट? एखादं पोरग आहे, अभ्यास, यश पाहिजे ना, नंबर 1 पाहिजे ना. तप म्हणजे काय? तपने, अभ्यासात तप. तप म्हणजे संस्था सोडून ओम ओम करणं करत बसणं नाही. व्यावसायिक आहे, व्यवसायात यश पाहिजे तुम्हाला, पागल व्हा व्यवसायासाठी. 100% त्या व्यवसायात ध्यान प्राणायाम सोडू नका. ध्यान प्राणायाम तुम्हाला मदत करणार आहे, पण 10 ते 5 ड्युटी पाट्या टाकू नका. करा पाहिजे तितके नवीन नवीन मार्ग शोधा. इकडून अपयश आलं, दुसऱ्या मार्गाने शोधा. तपा त्याच्यामध्ये. समजते? तुम्हाला अभ्यासात प्रगती पाहिजे, तुम्हाला जीवनात प्रगती पाहिजे, तुम्हाला अध्यात्मात प्रगती पाहिजे, तुम्हाला ध्यानात प्राणायामात प्रगती पाहिजे. सोडू नका ना, तप करा ना, त्याच्यासाठी कष्ट करा ना. कष्ट असेल ना तरच जीवन घडतं, घडणं. तप म्हणजे काय? जीवन घडणं. कशासाठी? जे तुम्हाला करायचंय त्याच्यासाठी तपावं लागणार आहे, चालत राहावं लागणार आहे, सहन करावं लागणार आहे. सोपं काहीच नसतं.
टक्के टोनपे खावेच लागतात, अपयशाला पचवावंच लागतं, पण तरी सुद्धा जर तप ही वृत्ती जर असेल ना, हा नियम जर पालन केला ना, म्हणजे काय कष्ट करत राहा, त्याचं फळ नेहमी गोडच असतं, कष्टाचं फळ नेहमी गोड असतं. त्याच्यानंतर स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? स्व अध्ययन. हे स्वअध्ययन कशे, स्वअध्ययन कशातून होतं? फक्त सत्संगातून होतं, गुरुकडनं होतं. स्वाध्यायाचा अर्थ काय आहे? तर चांगल्या पुस्तकांचं वाचन करा. स्वाध्यायाचा अर्थ काय आहे? निसर्गाच्या सानिध्यात एकांत राहा. स्वाध्यायाचा अर्थ काय आहे? नामस्मरण करा. स्वाध्याय म्हणजे ॲटलिस्ट एखादी पूजा करताना तुम्ही देवाची देवपूजा रोज करा. याने काय होतं? आपण डिटॅच होतो इतर गोष्टींपासून आणि काही वेळ आपण स्वतःच्या सोबत राहतो. नामस्मरण करा, जाप करा, ध्यान करा. आणि याच्यासाठी ज्यांनी ज्ञानयोगाचं शिबिर केलेलं नाही आहे ना, त्याने नक्की ज्ञानयोगाचं शिबिर करा. कोरोनामुळे आपलं चैतन्यवनातलं शिबिर नाही आहे. जेव्हा ते असेल 6 दिवसांचं शिबिर, तेव्हा चैतन्यवनात नक्कीच या. पण आपले ऑनलाईन शिबिरं नियमितपणे सुरू असतात आणि असं बिलकुल समजू नका की ऑनलाईन शिबिरातून काय बदल होतात. एकेकाचे असे सुंदर अनुभव आहेत की नक्कीच ऑनलाईन शिबिरातून सुद्धा तुमचं जीवन घडतं. का बरं? हे शिबिर शिबिर म्हणजे काय? नुसतं प्राणायाम करणं, ध्यान करणं म्हणजे ज्ञानयोगा शिबिर नाही. हे शिबिर तुम्हाला स्व अध्ययन करायला लावतं, स्वतःला पाहायला लावतं. आणि स्वतःला पाहिलं तरच जीवन बदलतं. पुन्हा कबीरजी काय सांगतात? बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलिया कोई, जो दिल खोजे आपना मुझसे बुरा न कोई. बाजारात उभं केलं कबीरजींना, सांगा बरं कबीरजी इथं वाईट कोण आहे? कबीरजींनी सगळ्यांना बघितलं, सांगितलं मला तर एकही जण वाईट दिसत नाही. पण ज्यावेळेस कबीरजी डोळे बंद करतात आणि स्वतःला बघतात, कबीरजी म्हणतात आज मला कळलं की खरा बदल, खरं परिवर्तन माझ्याच झालं पाहिजे. स्व अध्ययन म्हणजे हे चांगल्या पुस्तकातून होऊ शकतात. तुम्ही किती पुस्तकं वाचतात? पुस्तकांशी मैत्री म्हणजे जीवनाशी मैत्री, पुस्तकांची मैत्री म्हणजे ज्ञानाशी मैत्री. तुमच्या लेकरांना तुम्ही ते खेळणे तर द्याच आणून, पण त्यासोबत एक पुस्तक गिफ्ट करा. आणि म्हणून पूर्वी आपल्या भारतात सांगायचे की जर तू 100 रुपये कमवले ना, जर तू 100 रुपये कमवले तर त्यातले 10 रुपये तुझे नाही आहेत, त्यातले 5 रुपयाचे पुस्तक घे, तू वाच, इतरांना दे आणि 5 रुपये गरिबांना मदत कर. तुम्ही जर 1000 रुपये घेतले ना, तुम्ही जर 10000 रुपये कमवत असाल ना, दर महिन्याला 500 रुपयाचे पुस्तक घेतले आणि वाचले पाहिजे. पुस्तकाला मित्र बनव. तुम्ही जर 24 तास तुम्हाला दिलेले आहेत ना, 24 तासातला निदान अर्धा तास सत्संग ऐकला पाहिजे, 1 तास प्राणायाम ध्यान करायला पाहिजे. एक आठवडा आहे तुम्हाला, दर रविवारी 2 तास इथं काढलेच पाहिजे. स्वाध्याय समजतंय? आणि त्याच्यानंतर पुढं काय? ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय? ईश्वरावर तुझं काम कर आणि सगळं ईश्वराशी समर्पित कर. इथं सांख्यदर्शन आणि योगदर्शन इथून वेगळं व्हायला सुरुवात होतं. कळतंय का? सांख्यदर्शनात आपण काय, सांख्यदर्शनात आपण काय बघितलं होतं? ते सांगतात की ईश्वर नाहीच आहे, फक्त प्रकृती आणि पुरुष. योगदर्शन इथून वेगळा होतो. योगदर्शन काय सांगतो? ईश्वर आहे, परमात्मा आहे, देव आहे. तू काय कर? नुसतं देवदेव करू नको, कर्म कर, पण कर्त्याचा भाव विलीन कर. कर्म कर, पण तू काय कर? सगळं ईश्वराला समर्पित कर. हेच गीतेत काय सांगितलेलं? निष्काम कर्मयोग. कि मी करतच नाही, सगळं तो परमात्मा करून घेतोय असा भाव ठेव. मी केलं, बघा तुमच्याच हाताने केलं, तुम्ही तुमचंच यश मिळवलं, बरोबर आहे, खरंय. पण हे ही यश मिळवण्याची, ही काम करण्याची शक्ती, ताकद आणि बुद्धी आणि विचार कुणी दिली? त्या परमात्म्याने दिली. म्हणून समर्पण जिथे असेल ना, तिथे अहंकार राहू शकत नाही. आणि जिथे अहंकार असतो ना, तिथे समर्पित होऊ शकत नाही. जे लोक ताठ असतात ना, ताठ, ते लोक कधीच कुठल्याही सत्संगात, कुठल्याही शिबिरात जाऊ द्या, ते शिकूच शकत नाही. जे लोक समर्पित असतात ते अनुभव घेत असतात. सगळं मी सांगतोय ते समजतंय सगळ्यांना. मग देवपूजा करा, पण कशासाठी? मागण्यासाठी नाही, वस्तूसाठी नाही, देवाला धन्यवाद देण्यासाठी. की परमेश्वरा, तू जे मला दिलंय मी धन्यवाद. ईश्वर प्रणिधान, निष्काम कर्म, कर्म करा आणि ईश्वराला अर्पण करा. मी खूप थोडक्यात सांगतोय. आपण याच्या अगोदर या प्रत्येक प्रत्येकावरती शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान
या एकेकावरती तीन तीन तासाचे सत्संग मी अगोदर घेतलेले आहेत, आता मी तितकं सविस्तर सांगणार नाही, त्याच्या पुढे जाऊयात आपण. यम आणि नियम कळाले सांगा मला, पाच यम आणि पाच नियम, त्याच्या पुढे चालूयात आपण. बाह्य रंग बघतोय. आसन, आसन म्हणजे काय? तर फक्त योगासनाने, योगासन तर आवश्यक आहेच, योगासनाने शरीर लवचिक राहतं, मन शांत राहतं, शरीर मन एकत्र येतं. पण पतंजली ऋषींना जे अपेक्षित आहे, स्थिरम सुखम आसनम, म्हणजे पुढे जे आपल्याला धारणा ध्यान समाधी करायचे ना, त्यासाठी ॲटलिस्ट, पुढे जे प्राणायाम करायचे ना, त्यासाठी ॲटलिस्ट आसन स्थिती तर पाहिजे. मीच चंचल आहे, ऐका, मीच खूप चंचल झालेलो आहे आणि माझी स्थिरता नाही आहे. आता माझ्यात जर स्थिरता नसेल, आता प्राणायाम करायचंय, तर प्राणायाम करण्याकरता एक स्थिर अवस्था नाही पाहिजे? सांगा मला, बोलत राहा पटपट. जर प्राणायाम करायचे असेल, तर ध्यान करायचं असेल, तर एक चित्त बसता नाही यायला पाहिजे. साधं बसता येत नाही तुम्हाला, साधी मांडी घालून बसता येत नाही तुमच्यापैकी अनेकांना, आणि तुम्हाला त्याचं काही वाटतही नाही, तुम्ही त्यासाठी प्रयत्न पण करत नाही. हे दाखवते तुमचं शरीराचे जे रोग आहेत ना, हे रोग तुम्हाला दाखवत आहे की अरे बाबा तू आता तरी नीट राहा. तुम्हाला जर 5 मिनिटं वज्रासनात बसता येत नसेल, तुम्हाला जर 10 मिनिटं 15 मिनिटं एका ठिकाणी शांत बसता येत नसेल ध्यानाला, ते तुम्हाला दाखवतं की आता तरी व्यायाम कर, आता तरी प्राणायाम कर, चल माऊलीच्या शिबिराला, चल सत्संगाला. का बरं? एकदा विचार करा, आज ऐका, बघा माझ्याकडे, इकडे लक्ष द्या. आज जर या वयामध्ये जर तुमच्या शरीराची अशी अवस्था असेल, अजून 10 वर्षांनी कसं होईल तुमचं? कसं होईल तुमचं सांगा ना. तिथंच बेडवरती पडायचं, गोळ्या घेत जगायचं, हगणं मोदी, तिथेच घरचे लोक परेशान वाट बघतायत कधी मरतो, असं दुसऱ्याच्या म्हणजे त्या दुसऱ्याच्या त्याच लाचार होऊन जगू नका. दुसरे तुकडा टाकतोय, दुसरा भरवतोय, दुसरा हगणं मोदन पुसतोय, असं नाही जगलं पाहिजे, असं नाही मरायला पाहिजे. आणि जर शेवटचे 15 वर्ष जर तुम्हाला मरायचं असेल आनंदाने, जगायचं असेल आनंदाने, आणि आनंदाने प्राण सोडायचं असेल ना, तर प्राणायाम, ध्यान, हे सगळंच, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे सगळं गरजेचं आहे. हे आज कळणार नाही, हे तेव्हा कळेल. मग घेतायत का तुमच्या लेकरांना सोबत तुम्ही हे सत्संग ऐकायला? घेतात का तुमच्या लेकरांना सोबत तुम्ही ध्यान करायला? लेकरांना सोबत घेऊन जातात का डोंगरावरती? लेकरांना सोबत घेऊन त्यांना सवय लावली का तुम्ही पूजा करण्याची? लेकरांना सवय घेऊन भजन म्हणतायत का? लोक तर असे भजन म्हणण्याची लाज वाटते त्यांना. काय का मला? विथ फॅमिली हे करा. आसन म्हणजे काय? एका ठिकाणी निदान अर्धता शांत स्थिर बसता आलं तर पुढे जाऊ शकतो. त्याच्यानंतर काय? प्राणायाम. आता प्राणायाम म्हणजे काय? प्राण अधिक आयाम, म्हणजे आपली प्राणशक्ती जी आहे, ही आपली प्राणशक्ती परमेश्वराच्या प्राणशक्तीशी जोडणं म्हणजे प्राणायाम. मी जे जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. प्राणायाम म्हणजे नुसतं श्वास घेऊन सोडणं नाहीये. प्राणायाम म्हणजे नुसतंच कुठेतरी अनुलोम विलोम प्राणायाम करणं हा एक प्राणायाम आहे, पण तेवढाच एक प्राणायाम नाही, कपालभाती करणं तेवढंच नाही, सूक्ष्म प्राणायाम आहे. बाकीचे इतर कितीतरी प्राणायाम आहे. आपल्या यूट्यूबवरती नवीन मी सूर्य प्राणायाम सांगितलेला आहे, बघा, सूर्यनमस्कार प्राणायाम सांगितलेला आहे, किंवा आपल्या शिबिरात आपण 12 प्रकारचे प्राणायाम शिकतो. श्वासाची मदत घ्यायची, नुसतं दीर्घश्वसन वेगळं आहे, प्राणायाम वेगळं आहे. प्राणायामाचा उद्देश काय? प्राण अधिक आयाम. सायंटिफिकली जर सांगायचं असेल, तुमच्या पेशींना जसं शरीराला जेवण लागतं, गाडीला डिझेल लागतं, या घराला सिमेंट विट्या लागतात, त्याला पाणी मारावं लागतं, तसं शारीरिक मानसिक स्वास्थ्य पाहिजे असेल तर पेशींमध्ये 2 गोष्टी गेल्या पाहिजे. एक प्राणशक्ती प्लस प्राणवायू, आणि पुढचं ऑक्सिजन प्लस अन्न. कळालं पाहिजे? हे 4 गोष्टी पेशींमध्ये जायला पाहिजे. काय काय? प्राणशक्ती, प्राणवायू, ऑक्सिजन आणि अन्न. नीट आहे का? हे जाण्यासाठी काम करतो प्राणायाम. काय करतो प्राणायामामध्ये आपण? प्राणायामामध्ये आपण लक्षपूर्वक आहे का, काय करतो प्राणायामात? आपण श्वासाची मदत घेतो, आणि श्वास एका लयबद्ध पद्धतीने घेतो. 4 टप्पे आहेत प्राणायामाचे.
श्वासाचे चार टप्पे कुठले कुठले? श्वास घ्यायचा, अर्धा वेळ रोखायचा, दीडपट वेळ सोडायचा आणि पुन्हा अर्धा वेळ थांबायचा. मी तुमची प्रॅक्टिस सुद्धा प्राणायामाची घेणार होतो पण ऑलरेडी आता 10:48 झालेले आहेत आणि 11:05 पर्यंत आपल्याला संपवायचं आहे, त्याच्यामुळे मी याची प्रॅक्टिस घेणार नाही. प्राणायाम शिकायचे तुम्ही आपल्या या माऊलीजी दुसाने चॅनलवरती बघा, बरेचसे प्राणायाम त्यात दिलेले. पण आता एकदा फक्त लक्षपूर्वक ऐका, प्रत्येकाने ऐका. आता हे श्वास लयबद्ध पद्धतीने घेतला, श्वास घेतला, घेतला, रोखला, सोडला, थांबला, घेतला, रोखला, सोडला, थांबला, श्वास घेतला, रोखला, सोडला, थांबला. येणे होणार काय माऊली? येणे काय होणार आहे? नीट ऐका, येणे काय होणार असं बिलकुल म्हणू नका. लयबद्ध पद्धतीने घेतलेला श्वास जीवनात लयबद्धता निर्माण करतो, शरीरात लयबद्धता निर्माण करतो. श्वास असेल दृढ तर जीवन असेल सुदृढ. समजतंय का? कळतंय मी सांगतोय ते? तुमच्या श्वासाला जर लागली शिस्त तर जीवन जगताल तुम्ही मस्त. समजतंय? श्वासाचं जर ठेवलं तुम्ही प्रमाण, श्वासाचं जर प्रमाण ठेवलं तुम्ही 4-2-6-2, 4-2-6-2, घेतला, रोखला, सोडला, थांबला, त्याच्यासोबत वेगवेगळ्या मुद्रा आहेत, तर श्वासाचं जर ठेवलं तुम्ही प्रमाण तर सुख दुःखात राहील तुम्ही समान. कळतंय का? काय काय सांगितलं मी ऐका. श्वासाचं ठेवलं प्रमाण तर सुख दुःख राहील तुमच्यासाठी समान. श्वास जर झाला दृढ तर शरीर होईल सुदृढ. श्वासाची जर झाली शुद्धी तर तुमची वाढेल बुद्धी. कळलं? श्वासाला जर लागली शिस्त तर जीवन होईल मस्त. फक्त रोग दूर करणं एवढा उद्देश नाही. दुर्दैव असे की आज 100 of 90 लोक, माऊली माझं हे दुखतंय कुठला प्राणायाम करू? माऊली गुडघा दुखतंय कुठला प्राणायाम करू? म्हणजे सगळं काही आहे पण आपली झोळीच फाटकी. आणि म्हणून पहिले तुम्ही बघा, 30 वर्षापूर्वी फारसे प्राणायाम हा शब्द कोणाला माहिती नव्हतं, पण लोक समाधानी होते, आरोग्य संपन्न जीवन होते. आज करोडो लोक प्राणायाम करतात, कुठे समाधानी? कारण ते प्राणायाम सुद्धा स्वार्थासाठी करतात. गोडी नाही प्राणायामाची त्यांना, आनंद नाही त्यांना. लक्षात ठेव, श्वासाशी झाली जर एकरूपता तर शरीर मनाची होईल एकाग्रता. कळलं? मन होईल आपोआप एकाग्र. श्वासाकडे जर ठेवलं लक्ष तर मन राहील सतत दक्ष, म्हणजे जागरूक. शेवटचं सांगतोय मी, असा दिवसभर सांगू शकतो कारण मी ते अनुभवतोय. श्वासाची जर सतत ठेवली जाणीव तर जीवनात कधीच राहणार नाही उणीव. आणि याच्यासाठी प्राणायाम आहे. श्वासाची मदत घ्यायची, श्वासाचं नियमन करायचं, श्वासाला शिस्त लावायची, श्वासाची शुद्धी करायची, श्वासाला संतुलित ठेवायचं, श्वासाची लयबद्धता करायची, म्हणजे प्राणायाम आहेत. त्यासोबत वेगवेगळ्या मुद्रा आहेत. शिबिर नाही केलं, शिबिर नक्की करा. शिबिर केलेलं आहे, प्राणायाम सुरू करा. आणि ज्यांचं शिबिर झालेलं आहे, रोज आपल्या झूमवरती आपले वेगवेगळे शिक्षक घेतात, त्यांच्यामध्ये प्राणायामात जॉईन व्हा. आता हे झाले 5 बाह्य अंग. बाह्य शुद्धी झाली की आता आत प्रवेश करतोय, मध्ये जातोय. इथून पुढचं 15 मिनिटं खूप महत्वाचं आहे. थोडक्यात सांगेल, ऍक्च्युली हे जे आहे ना, धारणा, ध्यान आणि समाधी, हे पुढचे 3 अंग आहेत. कुठले कुठले? धारणा, ध्यान, समाधी. हे जे आहे हे एकेकावरती 3-3 तास बोललं पाहिजे. 15 मिनिटात संपवण्याचा प्रयत्न करतोय मी. पुढं काय? बाह्य झालं, आता दरवाजात आले. कशाच्या दरवाजात आले? नैतिकतेच्या. कशाच्या दरवाज्यात आले? परमेश्वराच्या. कशाकडे जात आहेत? मूळ स्वरूपाकडे. कळतंय? कुठे गेले आता? आता बाहेरून कुठे गेले? मध्ये आले. आता जसे तुम्ही मध्ये आले तर पुढचं आहे ते म्हणजे
धारणा ध्यान समाधी हे अंतरंग आहे. आता धारणा म्हणजे काय? धारण करणे. मी पांढऱ्या रंगाचा ड्रेस धारण केला. धारणा म्हणजे काय? स्वीकारणं. म्हणजे धारणा ध्यान समाधी याच्यात फरक काय आहे? फॉर एक्झाम्पल, धारणा ध्यान आणि समाधी हे खूप महत्त्वाचं आहे, याच्यात फरक काय? धारणा म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, एक ज्योत आहे, त्या ज्योतीकडे लक्ष देणं, ज्योतीकडे पाहणं म्हणजे धारणा. जर तुम्ही एकटक बघत राहिलात, एकटक बघत राहिलात, एकटक बघत राहिलात, तर त्या ज्योतीशी एकरूपता, ती जी ज्योत आहे, जीवन ज्योत जी आहे, त्याच्याशी एकरूपता म्हणजे ध्यान. आणि ती ज्योतच मी आहे, त्या ज्योतमय होऊन जाणं म्हणजे समाधी. समाधीचे सुद्धा दोन प्रकार आहेत, मी सांगतो पुढे कसे आहेत. संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात. त्याच्यात काय आहे? मी ज्योतमय झालेलो आहे, पण मी आहे ना अजून, बीज आहे ना अजून. असंप्रज्ञात निर्बीज आणि बीज, निर्बीज समाधी आणि सबीज समाधी. सगळ्यात श्रेष्ठ काय सांगितलं? निर्बीज. म्हणजे मी ज्योत आहे, मी राहिलेलोच नाही. देव पाहावयसी गेलो आणि देवच जा. पण आता सगळ्यात महत्वाचं काय सांगतो, नाही तर लोक फसतात, लोक चुकीच्या मार्गाला जातात. धारणा ध्यान आणि समाधी याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काय? सगळ्यात महत्वाचं आहे धारणा. पण त्याच्या अगोदर काय सांगितलं मी? यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहाराचं माझं सांगायचं राहिलेलं, मी ते अगोदर सांगितलं होतं, पण पुन्हा एकदा रिपीट करतो. मी सांगणार नव्हतो पण सांगतो. प्रत्याहार म्हणजे काय? प्राणायाम झाले की प्रत्याहार म्हणजे काय? पाच बाह्यांगामधले चार बघितले होते, यम नियम आसन, यम नियम आसन प्राणायाम. पाचवं आहे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे काय? प्रतिहार. प्रति म्हणजे विरुद्ध आणि आहार म्हणजे जीवन. मी दोन आठवड्यापूर्वी सांगितलं होतं म्हणून थोडक्यात सांगतो. तुम्हाला असं वाटतं डोळ्यांनी बाहेरच बघितलं पाहिजे, कानांनी बाहेरच ऐकलं पाहिजे. प्रत्याहाराचा अर्थ आहे इंद्रियांची दिशा बदला आतमध्ये न्या. ज्या डोळ्यांनी बाहेर बघू शकतात स्वतःला बघायला लावा. ज्या कानांनी बाहेरचं ऐकतात स्वतःचा संवाद ऐका. कसं काय? फॉर एक्झाम्पल, पोरगं गेले शिकायला कुठेतरी, बाहेरच बघायला आवडतं, पिक्चर बघेल, फ्रेंड्सकडे बघेल, नको नको ते बघत राहील, कुठे कॉलेजच्या बाहेर उभं राहील, का बरं? तिला बघायला खूप आवडतं. वर्षभर तेच केलं, रिझल्ट फेल. पतंजली ऋषी काय सांगतात? प्रत्याहार म्हणजे काय? ते सगळं कर. एक तास, एक तास तू फक्त त्या डोळ्यांना आतमध्ये ने आणि बघ बरं, आज तू अभ्यास केला का? बघ बरं की तुझा बाप जो काबाड कष्ट करून तुला शहरात शिकायला पाठवतोय, तू त्या बापाच्या कष्टाचं, बापाच्या घामाचं, बापाच्या पैशाचं चीज करतोय खरे खरंच? एक क्षण आतमध्ये बघितला ना, जीवन चेंज होऊन जातं. एक क्षण फक्त. कानाला बाहेरचं आवडतं, हिने असं केलं, त्याने तसं केलं, त्याने तसं केलं, हा असा आहे, तो तसा आहे. पतंजली ऋषी काय सांगतात? प्रत्याहार. इंद्रियांना आतमध्ये ने. एक क्षण तू काय म्हणतोय ते ऐक ना. तू बघतोय तसा, तू बोलतोय तसा. मग हे प्रत्याहार इंद्रियांना जर आतमध्ये वळवलं तर धारणा ध्यान समाधीत जाऊ शकतो. आता धारणा म्हणजे काय? धारण करणं. पण सगळ्यात जास्त या योग दर्शनातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे जो मला तुम्हाला आज क्लिअर करायचा आहे. आणि म्हणून कुठेही जाऊ नका, लक्षपूर्वक ऐका. धारणा ध्यान समाधी याच्या अगोदर, धारणा हे समजण्याच्या अगोदर तुमचे प्रत्येक गोष्टी संबंधीचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, नाहीतर ध्यान आणि समाधीतून विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्ही जे नाही त्याला ध्यान समजू शकतात आणि तुम्ही भरकटू शकतात. आज अनेक लोक भरकटलेले आहेत म्हणून त्यांना मार्ग सापडत नाही. ध्यान करताय, प्राणायाम करताय, सगळं करताय, पण फायदा काहीच होत नाही. का बरं? कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, नाही तर भटकताल तुम्ही. प्रवास करण्याच्या अगोदर आतला कुठे जायचं ते तर माहिती पाहिजे. मी जे सांगतोय तुम्हाला पटलंच पाहिजे अशी जबरदस्ती नाही, पण मी माझ्या अनुभवातून, मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. मी कुठे पुस्तकात वाचलेलं सांगणार नाही.
कन्सेप्ट क्लियर झाले पाहिजे. कशाचे कन्सेप्ट? तीन गोष्टींचे कन्सेप्ट क्लियर झाले पाहिजे. देव म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, कुंडलिनी शक्ती म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, याचे कन्सेप्ट क्लियर झाले पाहिजे. काय हो देवाबद्दलचा कन्सेप्ट? देव काय तुमच्यासाठी? तुमचा कन्सेप्ट क्लियर आहे का? देव, देव माझ्यासाठी, माझा कन्सेप्ट देवाचा काय सांगतो, माझी अनुभूती काय देवाची काय सांगतो. मी मुद्दामहूनच कधी मंदिरात जायलाच पाहिजे म्हणून जात नाही, मग मी देवाला मानत नाही का? मग तुम्ही मंदिरात जायला नाही पाहिजे का? नाही, तो तुमचा रस्ता आहे, तुम्ही जा. पण माझ्यासाठी तो मूर्तीतला परमात्मा म्हणजे प्रतीक आहे केवळ. जसं बाबा आपले आहेत, आपण एका गावाला आहे, आपले बाबा दुसऱ्या गावाला आहे, पण बाबाची आठवण आली की ते फोटोकडे बघून छान वाटतं, वाटतं की नाही? मग फोटोला आपण नमस्कार करतो, बरोबर आहे. पण फोटोला नमस्कार करणं किंवा फोटो ठेवणं हे कशासाठी आहे? ते प्रतीक आहे की माझे बाबांचे आशीर्वाद मला भेटले बरं का. दुर्दैवाने अनेक लोकांचा असा समज झालेला आहे, त्या प्रतीकालाच ते देव समजतात. प्रतीकाची काळजी घ्या, प्रतीकाला पुसून घ्या, प्रतीकाला हार घाला, सगळं आवश्यक आहे, ठीक आहे, करा. मी नाही करत ते, तुम्ही करू नका असं म्हणत नाही. मला प्रतीकाची गरज नाही, कारण मला हे जाणवतं 24 तास, जसं श्वास घेताना तुम्हाला श्वास जाणवतो ना, तशी हवा जाणवतो ना, तशी 24 तास मला अनुभूती येते की मला त्याची गरज नाही. का बरं? तो परमात्मा माझ्या सोबत आहे, तो सोबत आहे, तो आणि मी एकच आहे, मला जाणवतं. तर मग मी मुद्दाम कशासाठी करू? माझ्यासाठी देव या शब्दाचा अर्थ एकच आहे, लक्षपूर्वक ऐका. या विश्वात असलेली सकारात्मक ऊर्जा म्हणजे देव माझ्यासाठी. माऊली पांडुरंग नाहीये, माऊली कृष्ण नाहीये, माऊली अल्ला नाहीये, आहेत, आहेत, देवाचे रूप आहेत. कळतंय का? देवाचे रूप आहे माझ्यासाठी. मी माझा कन्सेप्ट सांगतोय तुम्हाला, तुम्हाला पटो नाही तर न पटो, राम आणि रहीम एकच आहे माझ्यासाठी, येशू आणि कृष्ण एकच. उदाहरणार्थ पटपट इकडे लक्षपूर्वक ऐका, एसी सुरू आहे, लाईट सुरू आहे, मोबाईल चार्ज करावा लागतोय, लॅपटॉपवरती मी बोलतोय, लॅपटॉपमध्ये सुद्धा लॅपटॉप चालतोय, बाथरूममधला लाईट छोटासा आहे, इकडचा लाईट निळा आहे, तिकडे ट्यूबलाईट आहे. ऐका, हे वेगवेगळे उपकरण आहेत, पण तो एसी, हा मोबाईल, हा लॅपटॉप, तो बाथरूम मधला लाईट, ती बाहेरची लाईटिंग, तो निळा लाईट, तो पिवळा लाईट आणि ते ट्यूबलाईट, हे सगळे जरी दिसायला वेगवेगळे दिसत असतील तरी सुद्धा त्यांना बनवण्याचं मटेरियल मात्र एकच आहे. आणि याच्याही पुढे जाऊन मी सांगतोय हे सगळे का चालतायत, कारण या सगळ्या उपकरणांमध्ये न दिसणारी वीज वाहते. हॅलो, कळतंय का? ही न दिसणारी वीज वाहते आणि मी त्या न दिसणाऱ्या विजेच्या प्रवाहाला, म्हणजे न दिसणाऱ्या पॉझिटिव्ह ऊर्जेला मी परमात्मा आहे असं मानतो. मग ही उपकरण त्याची पण गरज आहे, कारण लॅपटॉप जर नसला असता तर दिसला असते का तुम्ही मला? मोबाईल नसला असता दिसले असते तुम्ही मला? त्याची गरज आहे. पण ते चालतात कुणामुळे? बोलत चालतात कुणामुळे? ते विजेमुळे. मग जशी ती वीज चालवते ना सगळ्यांना, तसं एक हिंदू म्हणतो, एक मुस्लिम म्हणतो, एक बुद्ध म्हणतो, एक ख्रिश्चन म्हणतो, एक जे काही तुमचं आहे, मी काय सांगतोय, हे सगळे मार्ग आहेत त्या ऊर्जेला जाणण्याचे. प्रॉब्लेम काय? की तू मुसलमान आहे का हिंदू आहे? तू अल्लाला मानतो का कृष्णाला मानतो? मग कृष्णाला मानणारे अल्लाला मानणार आणि अल्लाला मानणारे कृष्णाला मानणार, आणि तुम्हाला लावले सगळे भांडणं याच्यावरतूनच. मी जर बुद्धांना मानणार असेल तर इतरांचा द्वेष करेल, महावीराला मानणार असेल तर दुसऱ्यांचा द्वेष करेल, मी कृष्णाला मानणार असेल तर दुसऱ्या कोणालाच मानणार नाही. हे अनेकांचं असू शकतं, असू शकतं. माझ्यासाठी माझा कृष्ण, माझा बुद्ध, माझा महावीर, माझा अल्ला, माझा येशू काय आहे? सगळ्या विश्वामध्ये असणारी पॉझिटिव्ह एनर्जी, ज्याला मी फील करतो. त्या एनर्जीचे वेगवेगळे रूप आहेत. ती एनर्जी निर्माण करते, ती एनर्जी चालवते, आणि तीच एनर्जी एक दिवस या उपकरणांचा नाश करते. मी त्याला देव म्हणतो. ही अगोदर कन्सेप्ट क्लिअर करा. आणि म्हणून त्या मंदिरातल्या मूर्तीसमोर जे बोकडं कापतात आपल्या पोराचं चांगलं होण्यासाठी,
मंदिरातल्या मूर्ती समोर जे तिथं जाऊन दारू ढोसतात, मंदिरातल्या मूर्ती समोर जे दुसऱ्या प्राण्यांना कोंबडी कापतात, बळी देतात ना, माझा पक्का विश्वास आहे त्यांचं कधीच चांगलं होऊ शकत नाही. का बरं? कारण ते देवाला जाणतच नाहीत. बरं, हे मी सांगितलं का? नाही, तुकाराम महाराजांनी हे सांगितलं, गाडगे महाराजांनी हे सांगितलं, तुकडोजी महाराजांनी हे सांगितलं, ज्ञानेश्वर माऊलींनी हे सांगितलं. तुम्हाला नाही पटत, तुमची इच्छा, तुम्ही स्वतंत्र आहे, तुम्ही तुमचे मालक आहेत, पण पहिल्यांदा देव काय हे जाणा ना. मग त्या ऊर्जेला ज्या वेळेला तुम्ही बघितलं ना, त्यावेळेला सगळ्यांमध्ये आपलंच दिसायला लागतं. आणि हे चैतन्यवनात अनुभवता येतं, त्याच्यातही देव, माझ्यातही देव. मग माऊली, तुमचा देव कोण आहे? माझ्या समोर असणारा माझा प्रत्येक साधक. माझ्या बायकोत देव आहे, माझ्या पोरांमध्ये देव आहे, माझ्या आईमध्ये देव आहे, माझ्या साधकामध्ये देव आहे, माझ्यामध्ये सुद्धा देव आहे. का बरं? कारण या सगळ्यांमधून तीच ऊर्जा वाहते. आणि तुम्ही बघतायत शरीराला, मी बघतोय तुमच्यातल्या देवत्वाला. देवत्व कन्सेप्ट क्लिअर करा अगोदर. ध्यान 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 म्हणजे काय? ध्यानाचा अर्थ काय? संसार सोडणं म्हणजे ध्यान आहे. पळून जाणं, पळून जायचं ध्यानापाशी, ध्यान म्हणजे संसार सोडून. आणि कुंडलिनी 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 हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा मला क्लिअर करायचा आहे, लक्षपूर्वक आहे का उशीर झाला तरी. काय कुंडलिनीचा अर्थ? आज या कुंडलिनीने एवढे लोक बिघडलेले आहेत ना. का बरं? कारण तुम्हाला जे कुठले लोक असतील त्यांनी त्यांनी काही त्यांचे कन्सेप्ट तुम्हाला सांगितले, मी माझा कन्सेप्ट सांगतो, ते चुकीचे मला म्हणायचं नाही, ते चुकीचे. पण लोक काय म्हणतात? कुंडलिनी क्रिया आहे ना, मग ती कुंडलिनी शक्ती असते माऊली. आणि ती शक्ती जर जागृत झाली ना, असे हातपाय वाकडे तिकडे होतात, असे हे असे असे मी आसन करायला लागतो, मी असं उडायला लागतो माऊलीची, असं व्हायब्रेट होतो माऊली शरीर. हे असले धंदे करणं म्हणजे कुंडलिनी आहे. कुंडलिनी जागृत झाली माऊली, तुमची कुंडलिनी जागृत झाली का? झाली. मग कशी झाली? ऐका, कुंडलिनी जागृत होणं किंवा परमात्म्याला जाणणं म्हणजे असला पागलपणा करणं नाही. माझी भूमिका सांगतोय मी. काही हातपाय वाकडे होत नाही, काही संसारापासून पळत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी हे सांगितलेलं नाही, कृष्णाने सांगितलेलं नाही. ध्यान करतो, ध्यान करतोय म्हणजे काय? आज अनेक लोक ध्यानाच्या नावाखाली गांजा फुकतायत. गांजा बघा तुम्ही, त्यांच्या त्यांच्या त्या झोळीमध्ये गांजा असतो आणि त्या गांजा फुकला की बस आपोआप त्यांना ध्यान लागतं. हे ध्यान आहे, याला ध्यान म्हणतात. नशेत राहणं म्हणजे ध्यान आहे, हे ध्यान नाहीये. उलट जसं जसं तुम्ही वरवर जायला लागतात ना आयुष्यात, अरे गांजा तर सोड, बीडी सिगरेट सुद्धा पिणार नाही तू, त्याच्याकडे बघणार सुद्धा नाही तू. तुला देवत्वाची नशा अशी चढेल की देवत्वाच्या नशेने तुला कुठे मुद्दामून काही करण्याची गरज नाही. तू मंदिरात जाशील, तिथं नतमस्तक होशीलच, तू तिथेही पूजा करशीलच. पण जेव्हा तू मंदिरातून बाहेर जाशील ना, तेव्हा सुद्धा तो परमात्मा तुझ्या सोबत असेल. कशाच्या स्वरूपात? मूर्तीच्या नाही, त्या मूर्तीमध्ये असलेल्या देवत्वाच्या स्वरूपात. ध्यान ध्यान म्हणजे काय? चरस गांजा फुकून ध्यान लावणं म्हणजे नाही. ध्यान म्हणजे काय? धारणा म्हणजे काय आहे? त्याची जाणीव. कशाची? देवत्वाची. ध्यान म्हणजे काय? सतत परमात्मा माझ्यासोबत आहे. परमात्मा म्हणजे काय? मूर्ती सोबत ठेवायची का, फोटो सोबत ठेवायचा का, ठेवा काही हरकत नाही, पण त्याच्यात नाही, त्याच्यात असलेली ऊर्जा. आणि कुंडलिनी शक्ती जागृती, कुंडलिनी शक्ती जागृती म्हणजे काय हो माऊली? कुंडलिनी शक्ती जागृती. लोक पागल झाले, मला इतके फोन येत आहेत ना माऊली, मला ना असं शरीर व्हायब्रेट होतं म्हणजे कुंडलिनी जागृत झाली का माझी? माऊली मी असं आसन करायला लागतो, एका पायावर उभं राहतो म्हणजे कुंडलिनी शक्ती? कुठे लिहिलं हो तुम्ही असं एका पायावर उभं राहायला पाहिजे? कुठे लिहिलं तुम्ही असे वाकडे तिकडे होतात? नीट ऐका, माझा अनुभव सांगतोय, नीट ऐका माझा अनुभव. आणि सगळ्या संतांनी, सगळ्या संतांनी असे हातपाय वाकडे केले असं सांगितलं कुठे? असं असं थर असं होतं असं सांगितलं? पण लोक सांगतात, तुम्ही अडकतात. आणि जर तुम्हाला ते तसं जाणवलं असेल तर तो तुमच्या मनाचं भ्रम आहे. जसं देव अंगात येतो ना, देव कधी अंगात येत नसतो, दिवी अंगात आली म्हणजे दिवी. हा मानसिक रोग एक फक्त. जसं त्या मुन्ना भाईला, नीट आहे का, जसं त्या मुन्ना भाईला गांधीजी दिसले होते ना, जसं विचार करून तसे तुमचे ध्यानातले अनेक अनुभव असतात. माझ्यासाठी तुम्ही जितकं ध्यानात जाताल, जितकं तुम्ही ध्यानावस्थेत जाताल, तितकं तुम्ही नॉर्मल होताल. नॉर्मल
ह्याचे हातपाय वाकडे होणार नाही, उलट द्यावेला तुम्ही ध्यान करता तुमच्यात अशी एनर्जी येईल की तुमच्या चेहऱ्यावरती हास्य असेल, आणि तुम्ही जितकं जितकं ध्यान करताल तितकं अजून चांगला संसार करायला लागतो। असं वेड्यासारखं करणार नाही तुम्ही। कुंडलिनी जागृती, कुंडलिनी जागृती, कुंडलिनी काय आहे? कुंडलिनी म्हणजे काय आहे? परमेश्वराची ऊर्जा आहे। मग देव म्हणजे काय आहे? जिकडे तिकडे ती ऊर्जा आहे। मग कुंडलिनी जागृतीचा अर्थ काय आहे? तुमची ऊर्जा त्या परमात्म्याच्या ऊर्जेशी एक झाली। समजतंय का? तुमची ऊर्जा त्या परमात्म्याच्या ऊर्जेशी एक झाली। मग ही ऊर्जा परमात्म्याच्या ऊर्जेशी एक झाली म्हणजे कुंडलिनी जागृती झाली म्हणजे तुम्ही संसार सोडून पळणार आहेत? सांगा, संसार सोडून पळणार तुम्ही? नाही, उलट तुमचं कर्तव्य तुम्ही बरोबर करणार। माझ्या दृष्टीने, मी कदाचित तुम्हालाही चुकीचं वाटू शकतं, माझ्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांची कुंडलिनी जागृत झालेली होती। का बरं? कारण त्यांच्या शक्तीचा उपयोग त्यांनी इतरांसाठी केला। माझ्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुंडलिनी जागृत झालेली होती। कारण कुंडलिनी म्हणजे काय हो? पॉझिटिव्ह शक्ती। माझ्या दृष्टीने गाडगे महाराजांची कुंडलिनी जागृत झालेली, पण त्या लोकांनी कधी हे असले धंदे केले नाही की असं होतं। तरंगतो माणूस, तरंगतो, मग विमान कशाला काढले यांनी? वेळेत का विमान काढायला? कुंडलिनीतून तरंगतो म्हणे माणूस, असं तरंगतो। मी वयाच्या 16व्या वर्षापासून नियमित ध्यान करतो। आज माझं 43 वय, पण मी कधी तरंगलो नाही असं। का बरं? माझे कन्सेप्ट क्लिअर आहेत। कुठून आणले ते कन्सेप्ट? कुठे वाचन करून नाही केले, मी माझ्या अनुभवातून आणले। हे माझा अनुभव आहे, तुम्ही असंच मलाच होला हो करा, मला म्हणायचं नाही। पण जर तुम्ही ध्यान करताय, तुम्ही प्राणायाम करताय, आणि जर तुम्ही कामापासून पळताय, तुम्ही आळशी, तर ते ध्यान नाहीच आहे। तुम्ही जगापासून पळताय, ते ध्यान नाहीच आहे। तुम्ही दारू ढोसताय, ते ध्यान नाहीच आहे। तुम्ही गांजा फुकताय, ते ध्यान नाहीच आहे। तुझ्या जीवन जगण्याचा इतरांना उपयोग होतोय का विचार कर अगोदर। आणि जर तो उपयोग नसेल ना, तिथे कुंडलिनी जागृत नाहीये। अरे ज्ञानेश्वर माऊलींनी एवढं कुंडलिनीविषयी सांगितलेलं आहे, कुंडलिनी जागृत झाली ज्ञानेश्वर माऊलींची। काय केलं त्यांनी? संसार सोडून गेले। काय केलं त्यांनी? ज्ञानेश्वर माऊलींची कुंडलिनी जागृत झाली। काय केलं त्यांनी? पळाले संसार सोडून? नाही, ज्ञानेश्वरी लिहिली, लक्षात घ्या। पसायदान लिहिलं, लक्षात घ्या। रेड्यामुखी वेद बोलवले म्हणजे त्या काळातल्या त्या समाजाला त्यांना सुद्धा हे ज्ञान दिलं। कळतंय का? कुंडलिनी जागृतचा अर्थ हा आहे की तुमच्यात एवढी ताकद येणं, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येणं, एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येणं की आता तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचं वागणं, तुमची प्रत्येक कृती ही समाजासाठी उपयोगी पडत आहे। हे कन्सेप्ट क्लिअर करा अगोदर। जळगावला शिबिर घेत होतो, एक जण आला, ध्यान करायला लावलं, लागलं वाकडे तिकडे व्हायला असं सुरू झालं त्याचं। त्याला ऐकायला तयार नाही कोणाला। मी म्हणे मला देव अंगात येतो, म्हणे देव। मला हे कळत नाही, देव अंगात आला यांच्या, देवी अंगात आली यांच्या। त्या देवी अंगात आली तर चांगली कामं करायला पाहिजे ना। देवी अंगात आली ना तर घर स्वच्छ कर, सगळं स्वच्छ कर। ते नाही करणार ते सुरू आहे सर। मी माझे कन्सेप्ट सांगतो, तुम्ही याला होला होच म्हणा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही। पण ध्यानाचा अर्थ काय? ऊर्जेशी एकरूप होणं। आणि समाधीचा अर्थ काय? सम अधिकधी, सम म्हणजे सारखं, अधि म्हणजे बुद्धी। तुम्ही त्या ऊर्जेशी इतकं एकरूप होऊन जातात की तुम्ही ऊर्जेशी एकरूप होणं, तुमचं आणि ऊर्जा वेगवेगळी राहत नाही, तुम्ही ऊर्जावान ऊर्जादायी बनतात। हे शरीर नाहीच आहे, मी नाहीच, आणि मी तो समाधीचा अनुभव घेतोय। मी बोलतोय पण मी नाही बोलत, ते बोलल्या जातं। लोक मला म्हणतात माऊलीजी आता माझं शेड्यूल असं आहे की मी रोज सकाळी 4 उठतो, 10 पळतो, मी 200 ड्रायव्हिंग रोज करतो, मी 6 तास बोलतो। आत्ता सुद्धा सकाळी 5:30 ते 8:30 पावणे 9 क्लास घेतला, लगेचच आता हा इथून पुढचा क्लास, इथलं झालं की पुन्हा वनात जायचं, तिथे काम आहे। मग लोक मला म्हणतात माऊलीजी तुम्ही 7-7 कस काय बोलता, तुम्ही थकत कस काय नाही? आणि मी नुसतं पाट्या टाकत नाही, जीव तोडून नाभीच्यापासून बेंबेच्या देठापासून बोलतोय, पण हे कस काय मला थकवा येत नाही? कारण मी बोलतच नाही हो, मी फक्त माध्यम झालो।
मी रिकाम आहे, मी शून्य आहे, मी फक्त एक माध्यम झालोय. माझी एकच इच्छा आहे की या माझ्या सगळ्या लेकरांना भरभरून ज्ञान मिळावं, यांना योग्य मार्ग दाखव परमेश्वरा. तो परमात्मा माझ्याकडनं बोलून घेतोय. तुम्हाला अनुभव असेल नसेल, मला अनुभव येतोय. मी फक्त इथं बसलेलोय, आवाज माझा आहे, हे शब्द मात्र त्याचे. आवाज माझा आहे तो त्यांनीच दिलेला आहे, पण बोलवून तो घेतोय, ही माझी अनुभूती. कार चालवतोय मी फक्त निमित्त आहे, मी बसलेलोय, तो चालवून घेतोय. मी काही करतच नाही का, मी नाहीच आहे, मी आणि तो एक आहे, सम अधिक अधी. मग अशी अवस्था झाल्यावर काय होतं? समाधी लागल्यावर संसार सोडायचा तुम्ही, पळायचं नाही. समाधी म्हणजे काय? सम अधिक अधी म्हणजे काय? व्यवसायात यश मिळालं तरी ठीक आहे, अपयश मिळालं तरी ठीक आहे, तुम्ही सम अवस्थेत राहता. कुणी तुम्हाला शिव्या दिल्या तरी ठीक आहे, नाही दिलं तरी ठीक आहे, सम अवस्थेत असतात. आणि जशी जशी समाधी तुमची वाढायला लागते ना, तसं तसं तुम्ही सगळे माझे वाटायला लागतात. मग तुम्हाला जगाची चिंता करायची गरज नाही. म्हणून मला तरी असं वाटतं की आज हे शिकवणाऱ्या लोकांनी अगोदर कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं माझ्यासारख्या. मी तर अपरिकर, एवढा अपरिकर कोण ठेवलं? माझं 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 माझं. मला एका जणाचा कॉल आला म्हणे, माऊली आता मी ते सहज एक भजन, आम्ही सगळेजण आत्ता मागच्या वेळेस महाबळेश्वर तिकडे ट्रेकिंगला गेलो होतो, आता मी सगळ्यांना घेऊन भजन म्हटलं. आता भजन म्हटल्याच्या नंतर जे असं मी भजन, आता ते एक भजन होतं, ब्रह्मा विष्णू सदा शिवा हर 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 महादेवा ओम गुरु ओंकारा जय जय सद्गुरु ओंकारा ओम. आता हे भजन मी लहानपणापासून ऐकलेलं वाटलं, त्यावेळेला मी घेतलं भजन. मला एक असा कॉल आला, तुम्ही हे भजन बोललेस कस काय म्हणे. म्हटलं का बरं? म्हणे आमच्या बाबाजींच्या, आता कोण बाबाजी मी त्यांना नाव नाही विचारलं, म्हणे आमच्या बाबाजींची, त्यांच्या संस्थेची, त्यांच्या पोराची अगोदर परवानगी घ्यावी लागते, कारण हे त्यांचं भजन आहे म्हणे. मी डोक्यावरती हात मारून घेतला, घ्या. मला ओम गुरु ओंकारा जय गुरु ओंकारा असं म्हणायला कुणाची परवानगी लागते का बरं? हे त्यांचं येते. मला तरी आजपर्यंत हे गणित कळालं नाही. मला हरिओम म्हणायचं ते एकाची परवानगी घ्यावी लागेल, मला सोहम म्हणावं लागेल ते एकाची परवानगी घ्यावी लागेल, मला जय गुरुदेव म्हणायचं ते एकाची परवानगी घ्यावी लागेल, मला कृष्णाची भक्ती करायची तर दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागेल, आणि मला कुंडलिनी शक्तीची, मला कुंडलिनी ध्यान करायचं तर चौथ्याची परवानगी घ्यावी लागेल. हे कोण आहेत माहिती? हे तेच लोक आहे ज्यांनी तुकाराम महाराजांना विरोध केला. का बरं? तुकाराम महाराजांचं नाव त्यांना नाही घेऊ दिलं. का बरं? आम्ही 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 घ्यायला पाहिजे. हे तेच लोक आहे ज्यांनी ज्ञानेश्वरांना वाळीत टाकलं. हे तेच लोक आहे ज्यांनी गाडगे महाराजांना विरोध केला. हे तेच लोक आहे ज्यांनी त्या मीराबाईंना वेळ ठरवलं. यांना असं वाटतं, मी एका जणाकडे गेलो, म्हटलं मला वेद शिकायचे. मी आता हे सत्य बोलले म्हणून टोचत असेल एखाद्याला, मला वेद शिकायचे. त्यांनी मला काय सांगाव? तुम्ही वेद शिकू शकत नाही, कारण तुम्ही त्या जातीचे नाही आहेत. म्हटलं ठीक आहे, मी माझा अभ्यास करेल. सांगायचा तात्पर्य एक, मी कुठे एका व्यक्तीला बोलत नाही, मला माहिती नाही कोण लोक आहेत, कोण कुठले बाबाजी आणि कुठले काय ते, पण या देवाच्या नावाचे पण मालक होऊन गेले. मग खरं त्यांना ध्यान कळालं, समाधी कळाली, हे आमचं द्या, हे आमचं भजन आहे आमचं. मग मी कोणाचे रे बाबा? सांग बरं, मी तुझा नाहीये, तू माझा नाहीये. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा क्लिअर करतोय, याच्यातूनही निगेटिव्ह घेऊ नका. मी माझा अनुभव तुम्हाला सांगतोय. उलट मी तर काय म्हणतोय, चल ज्ञानयोग आहे तुला घ्यायचं, तू घे शिबीर, चल तेवढा परफेक्ट तू हो आणि घे शिबीर. यांनी घाबरून टाकलेलं तुम्हाला, यांनी तुम्हाला घाबरून टाकलं. कुंडलीनी जर असं बिघडलं ना, काय काय सांगतात, कुंडलीचं कुंडली ध्यान जर तू करायला लागला ना, पागल होतात बरं का माणसं, पागल. याचा अर्थच काय? की त्यांना घाबरवायचंय, तू जर आमच्याकडनं शिकला नाही ना तर तू पागल होशील असं ते म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे की कुठेतरी ते असुरक्षित आहेत असं मला वाटतं बरं का. म्हणजे ज्ञानयोगाचं माऊलीचं शिबिर केल्याच्या नंतर जर तू दुसऱ्याकडे शिकू नये असं मला वाटत असेल तर खरंच माझी तेवढी पात्रता आहे का मग?
नी तुम्ही माझ्याकडेच यायला पाहिजे, माझा मी म्हणतोय तेच खरं, आणि ज्ञानयोगाचं शिबिर करायला पाहिजे. मी तर काय सांगतोय, सगळ्यांकडे जा, सगळ्यांकडून शिका, निश्चित एका ठिकाणी टिकून राहा, पण असे घाबरवणाऱ्या लोकांकडे जाऊ नका. मला मी हे कशासाठी एवढं जीव तोडून सांगतोय की इतके विद्यार्थ्यांचे तरुण मुलं असे वाया गेले ते कुंडलिनी कुंडलिनी करून, कोंडून घेऊ लागले स्वतःला तिचं त्या घरामध्ये. लोक त्यांना पागल म्हणायला लागले, आणि या असल्या लोकांमुळे ना मग अध्यात्माचं नाव खराब होतं. मग कुंडलिनी जागृत झाली म्हणजे मी काय करू, हातपाय वाकडे तिकडे करू का तसे ड्रेस घेऊन असं कुठेतरी हिमालयात चालले जाऊ? मी माझ्या बायको सोबत, मी माझ्या लेकरांसोबत आनंदात जपतोय, माझी कुंडलिनी जागृत नाहीये. मी माझ्या लोकांसाठी जीव तोडून बोलतोय, माझी कुंडलिनी जागृत नाहीये. हे कुंडलिनी कुंडलिनी म्हणजे कुठलं तरी असं भूत डोक्यात ठेवू नका. माणूस माणुसकीने वागायला लागणं म्हणजे कुंडलिनी, माझा अनुभव आहे. माणूस सतत 24 तास आनंदात राहणं म्हणजे कुंडलिनी. माणसाच्या हातून स्वतःसोबत इतरांसाठी काहीतरी काम होणं म्हणजे कुंडलिनी. कळतंय का? मी तर हे प्राणायाम आमचे, ते ध्यान आमचंय, हे मग आम्ही कुणाचे नशीब? मी तर नमस्कार करतोय भगवान श्रीकृष्णाला की त्यांनी गीतेवरती लक्षपूर्वक काय का, त्यांनी गीतेला त्यांचं ते असतं ते पेटंट ठेवलं नाही गीतेचं, कृष्णाची कुंडलिनी कृष्णाची गीता आहे. जर तुम्हाला गीता वाचायची असेल ना, अगोदर कृष्णात पैसे टाका, कृष्णाकडे द्या पैसे. कदाचित तुमच्यापैकी अनेकांना पटणार नाही, टोचल. पैगंबरांनी कुराणाला नशीब त्यांनी पेटंट घेतलं नाही त्याचं, ते येशू ख्रिस्ताने बायबल त्याचं पेटंट घेतलं नाही. तुकाराम महाराजांनी गाथेचं जर पेटंट घेतलं असतं तर, की जर तुम्हाला गाथा वाचायची असेल ना पगारे भाऊ औ, तुम्हाला त्याचं काय असतं ते असतं ना काहीतरी, ते त्याचे पैसे आम्हाला द्यावे लागतील. तुम्ही बघा, निश्चित एक सिस्टीम चालण्यासाठी पैसे लागणार आहे ते घ्या. आणि म्हणून मी माझ्याकडनं तर मी माझं सांगतोय की माझी ती इच्छा आहे की सगळ्यांचं चांगलं व्हायला पाहिजे, पण चांगलं म्हणजे नेमकं काय याची 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 कन्सेप्ट क्लिअर करा. देव देव देव, लोक देवासाठी पागल झाले. मला देव दिसला, मला देव दिसला, देव दिसला म्हणजे काय झालं? देवाचा अवतार म्हणजे काय? हा साईबाबांचा अवतार आहे. आजकाल असे अनेक अवतार असतात, त्यांचे अवतार बघून घ्या. हा या देवाचा अवतार आहे. मला तरी माझा अनुभव सांगतोय, तुम्हाला ज्याला मानायचं त्याला माना, माणूस एकदाच होतो, एकदाच होतो. कुणी कोणाचा अवतार राहू शकत नाही. माझं पोरग माझी पोरगी माऊली बनू शकत नाही. तिला जे बनायचं ती बनेल, ती वेगळी मी वेगळी, मी वेगळा आहे. कळतंय का मी मला काय सांगायचं ते? त्याची लायकी असेल ते करू शकतो. समजतंय? हे दिसलं पाहिजे, दिसलं पाहिजे असं. मला कधीच असं वाटणार नाही की माऊली ज्यावेळेस म्हातारे होतील ना, ज्ञानयोगाच्या गादीवर माऊलीच्या पोरीने बसलं पाहिजे. त्याला आहे ना असं जोडलं पाहिजे, जोडल्या गेलेलं पाहिजे, जे ज्ञानयोगात ओळखतात मला. आपले सूर्यभान गुरुजी वयाच्या 16व्या वर्षी 12वी पास झालं होतं, ते डॉक्टर होऊ शकले असते. आपले पंढरी गुरुजी कुठले ते अधिकारी होऊ शकले, अधिकारी होऊ शकले असते, पण त्यांच्या डोळ्यात मला दिसलं की ते ज्ञानयोगासाठी जन्माला आलेले. त्यांच्या आई वडिलांना ते कळालं. ते मला म्हणाले, मी त्यांना म्हणालो माऊलीजी आम्हाला हेच करायचंय. म्हटलं चला या. मग हे गुरुजी, हे जे ज्यांना द्यायचंय ना, ते इथं बसू शकतात, माझ्या घरातले नाही. हा बसू शकते त्यांची इच्छा असेल तर, पण सूर्यभान गुरुजी माऊलीने बनू शकत. सूर्यभान गुरुजी सूर्यभान गुरुजी राहतील. समजतंय का? पंढरी गुरुजी पंढरी गुरुजी राहतील. मी कुठल्या देवाचा अवतार नाही. बाबा रे पहिल्यांदा सांगतो, मी एक सर्वसाधारण माणूस आहे, सर्वसाधारण व्यक्ती. ना मला कुठले चमत्कार करता येतात, ना मला काही येतं. मी सर्वसाधारण व्यक्ती, मी आनंदात राहतो. मला माझा आनंद द्यायचा आहे. आणि ध्यान म्हणजे याचा अर्थ काय आहे? आनंदात आनंदमय होऊन जाणं. समाधीचा अर्थ काय आहे? आनंद स्वरूप होऊन जाणं. मग आनंद स्वरूप झालं, ध्यानमय झालं आणि देवमय झालं, याचा अर्थ मला उत्तर द्या. संसार सोडायचा, कोंडून घ्यायचं, देव दिसला देव दिसला, देव अंगात येईल असं करायचं,
आणि म्हणून हे सगळे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आहे ना, प्लीज तुम्ही ज्ञानयोगातच या असं मला म्हणायचं नाही, पण योग्य गुरुचं मार्गदर्शन घ्या, स्वअनुभूती घ्या, स्वतःची अनुभूती घ्या, आणि याच्यासाठी आहे ना छोटे छोटे ध्यानाचे प्रकार, सोपे सोपे खूप ध्यानाचे प्रकार आहेत, सक्रिय ध्यान आहेत, निष्क्रिय ध्यान आहेत, निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जाऊ शकता। कारण ध्यानाचा अर्थ काय, स्वतःला विसरणं, ध्यानाचा अर्थ काय, शून्य होऊन जाणं, ध्यानाचा अर्थ काय, परमात्मा स्वरूप होऊन जाणं। पण त्या ध्यानात मी ते प्रयत्नपूर्वक करतोय। समाधी, समाधीचा अर्थ काय, मी त्याच्यात विलीन होऊन गेलो, मी राहिलोच नाही। जसं जसं समाधीचा अर्थ काय सांगतो, ऐका लक्षपूर्वक ऐका, आणि थांबतो। समाधीचा अर्थ काय, समाधीचा अर्थ आहे पाण्यामध्ये आपण साखर टाकली, पाण्यात साखर टाकल्याच्या नंतर ती साखर आता त्या साखरेचं अस्तित्व राहिलं का, मला उत्तर द्या। साखरेचं अस्तित्व राहिलं नाही, मग साखर नाही आहे का, आहे, पण पाण्याला गोड करून साखर संपली, साखर गोडव्यामध्ये आहे, राईट, साखर गोडव्यामध्ये आहे, राईट। यस, समाधीचा अर्थ तोच, की पायऱ्या चढत 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 तू आता देवमय होऊन गेला, तू सम अवस्थेत गेला, तू धारणा ध्यान समाधीतून सम अवस्थेत गेला, तू शिल्लकच राहिला नाही। मग जसं पाण्याला गोड बनवलं साखरेनी, तसं तुझ्या अस्तित्वानी तू या जीवनाला गोड बनवलं, तुझ्या अस्तित्वानी तू आजोबाच्या लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद दिला, आणि तुझ्या अस्तित्वानी, तुझ्या अस्तित्वानी तू तुझ्या घरातल्यांना आनंद दिला, तुझ्या अस्तित्वानी, तुझ्या बोलण्यानी, तुझ्या शब्दांनी, तुझ्या छोट्या छोट्या गोष्टींनी तू जगासाठी काहीतरी केलं, ही तुझी जबाबदारी, जगासाठी काहीतरी करणं हे तू ओळखलं, आणि त्या जगासाठी तू समर्पित झालं। हेच केलं ना ज्ञानेश्वर माऊलींनी, हेच केलं ना तुकाराम महाराजांनी। मग तुकाराम महाराजांच्या काळात त्यांना ज्यांनी विरोध केला, मला सांगा, त्या लोकांनी आज त्यांचं नाव नाही, पण ते तर देवाला जाणणारे लोक होते, पण ते का म्हणायचे, माझं आहे, तुकारामांना त्याचा अधिकार नाही आहे। आज ज्यांनी विरोध केला होता त्यांच्यावरती कीर्तन होतात का, तुकारामांच्या गाथेचे गाथा एकेका अभंगावरती कीर्तन होतात? आणि हे सगळं माऊलीने काय सांगितलं, एकत्री ओवी अनुभवावी। म्हणून समाधी म्हणजे कुणी कुणाचा अवतार नसतं, नॉर्मल राहतात माणसं, एकदम नॉर्मल, हसतील, खेळतील, रडतील, नाराज होतील, वाईट वाटेल त्यांना, पण कुठेतरी त्यांना एक माहिती आहे की तो परमेश्वर माझ्यासोबत आहे। मग या पायऱ्या चढून गेल्याच्या नंतर योग दर्शन, मग हे चढून गेलं समावस्थेत, म्हणजे काय, पुरुष जो आहे आणि प्रकृती जी आहे, आपण बघितलं होतं मी आत्मस्वरूपाला जाणलं, मग जर मी आत्मस्वरूपाला जाणलं तर सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभो जय जय, सुख दुःख लाभ हाने जय पराजय हे आपोआप मला मिळालं, मी काय काय झालं, याच्यात मी स्थिर झालो, हे याच्यासाठी योग आवश्यक आहे। मग स्थिरता आवश्यक नाही बिझनेस करण्यासाठी, स्थिरता आवश्यक नाही अभ्यास करण्यासाठी, कारण अभ्यासात अपयश आलं, आत्महत्या केल्या पोरांनी, बघितलं तुम्ही, अरे कालची बातमी बघा तुम्ही, काल एक बातमी आली, कालची बातमी होती की डॉक्टर नवरा, त्या डॉक्टर नवऱ्याने आत्महत्या केली, आणि त्या बाईला असा झटका बसला, भांडण झालं म्हणून आत्महत्या केली, त्या बाईने तिच्या दोन लेकरांना घेऊन पाण्यात उडी मारली, झालं, मेले सगळे, कुटुंब संपलं। का संपलं कुटुंब? कारण केवळ पुस्तकी अभ्यासक्रमातून तुमचं जीवन नाही घडू शकत, जीवन घडण्यासाठी योगाची गरज आहे। आज जर ते ज्ञानयोगाशी किंवा कुठल्याही कुठेतरी अध्यात्माशी जोडले राहिले असते ना, जर ते अध्यात्माशी जोडले राहिले असले असते तर निश्चित तिने आत्महत्या केली नसती, निश्चित त्या ताईंनी त्या दोन लेकरांना घेऊन उडी मारली नसती। पण दुर्दैवाने हे इथपर्यंत पोहोचायला सुद्धा मला वाटतं कधी कधी पुण्य लागतं, आणि याच्यासाठी ज्ञानयोग गरजेचं आहे। तुम्ही कुठेही शिका, सगळीकडे चांगलंच आहे, कुठेही शिका, सगळ्यांकडे जा, सगळीकडे शिका, पण दुसऱ्याला नावं ठेवायची नाही। लोकांचं असं आहे, योग कसला योग आणि कसला योग, ते एक सत्संग बघतं आणि ते नावं ठेवतं, एवढी अधिकार आहे तुला, एक सत्संग म्हणतात काय ज्ञानेश्वरीमध्ये, एवढा अधिकार आला तुला नावं ठेवायचं ज्ञानेश्वर माऊलीनं, काय अध्यात्मामध्ये तुला अधिकारच काय, तू अभ्यास केला का, तू तप केला का, तू ईश्वर प्रणिधान तू अनुभवलंय का,
योग त्याच्यासाठी आवश्यक आहे. आज मुलांना प्रेमभंग झाला, केली आत्महत्या, नाही टाकलं ऍसिड, टाकलं मारून, टाकला खून केला, होतं की नाही होते तुम्ही सांगा मला, हे होतंय की नाही होत घराघरांमध्ये? मग हे होऊ नये याच्यासाठी योगाची गरज आहे. योग हा मार्ग आहे जो 185 देशांनी आता स्वीकारलेला. पण योग म्हणजे केवळ योगासन करणं नाही, आणि योग कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. नशीब ते राजयोग किंवा हटयोगामध्ये त्या पतंजली ऋषींनी सांगितलं नाही की हे माझं आहे. आणि जर तुम्हाला अथयोगानुशासन शासनम हा शब्द बोलायचा असेल तर फ्रँचायझी घ्या, आणि आमच्याशिवाय कोणी शिकू नका. हे यांनी घाबरवलेलं नाही लोकांना. मंबाजी असंच घाबरवायचं, पण लोक कधी ना कधीतरी सत्य कळतं. तर जे कोणी मला ज्यांचा फोन आला होता, आमची परवानगी घेतली का, मी काही बोललो नाही त्यांना. म्हटलं काहीच नाही, मला काही माहिती नाही, मी त्यांच्याशी नंतर बोललो पण नाही. आणि मला त्यांच्याबद्दल त्यांचं वाईट नाही वाटत, मला त्यांचं वाईट नाही वाटत, मला याचं वाईट वाटतंय की त्यांना हे असं कसं काय वाटलं की हे आमच्या गुरुचं, हे त्यांच्या गुरुचं. एकीकडे तुम्ही काय म्हणतात वसुधैव कुटुंबकम, एकीकडे काय म्हणतात तुम्ही की विश्वची माझे घर आहे. मग या घरातल्या प्रत्येकाला मिळून पाहिजे ना हे ज्ञान, द्या ना हे ज्ञान, कुणी द्या ना हे ज्ञान, तुम्ही देत राहा. तुमची लायकी असेल तर लोक तुमच्याकडे येतील, तुमची लायकी नसेल तर लोक नाही येणार तुमच्याकडे. तुम्ही त्याची चिंता करू नका, समाधीत स्थिर व्हा. म्हणून प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये हे पोहोचणं गरजेचं आहे. इथे मी थांबणार आहे. कुठपर्यंत आलो आपण, कुठपर्यंत आलो आपण? सांख्यदर्शन, योगदर्शन. पुढच्या आठवड्यात न्याय आणि वैशेषिक, त्याच्या पुढच्या आठवड्यात पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा. सत्संग शेअर करा, यूट्यूबवरती टाकेल, तुम्हाला पाठवेल. असेल ना खरंच किंमत तुम्हाला हे ज्ञान पोहोचावं असं वाटत असेल ना तर करा शेअर, नसेल तर बघू पण नका. शेवटी तुमची इच्छा. त्याच्यामुळे यूट्यूबवरती टाकतोय मी. बऱ्याच लोकांना फेसबुक माहिती नाही आहे, त्यांना फेसबुकवरती त्यांचा अकाउंट नाही आहे. तुम्ही यूट्यूबवरती टाकेल, तुम्हाला ग्रुपवरती मी पाठवेल. वैयक्तिक कोणाला पाठवणार नाही, हा सत्संग मी माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पाठवतो. सगळ्यांनी शेअर करा. भेटूयात आपण. आज खूप राहिलं, खूप सांगायचं होतं, पण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्याच्यामुळे कुंडलीवाली ओ मंडळी असं वेड्यासारखं करू नका. आनंदी रहा, नॉर्मल माणसासारखं रहा, लक्षात ठेवा. धारणा, ध्यान, समाधी. धारणा म्हणजे काय? परमात्म्याला धारण केलं. ध्यान म्हणजे काय? परमेश्वराकडे लक्ष दिलं. आणि समाधी म्हणजे काय? मी परमेश्वर होऊन गेलो. थांबूयात आपण इथे. शेअर करा सर्वांना. जय गुरुदेव.